सर्वांचं मी डॉक्टर कुमार गायकवाड आनंदी परिवार फाउंडेशन मध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, दोन गोष्टी थोडक्यात सांगेन. पहिली गोष्ट, आनंदी परिवार फाउंडेशन काय आहे, त्यानंतर मी माझ्याबद्दल सांगेन. आनंदी परिवार फाउंडेशन ही एक एनजीओ आहे जी मराठी माणसांसाठी काम करते. महाराष्ट्रातील मराठी व्यावसायिकांना ते सर्व ज्ञान जे इंटरनॅशनल ट्रेनर किंवा नॅशनल ट्रेनर हिंदी किंवा इंग्लिश मधून देतात, ते सर्व ज्ञान, सर्व नॉलेज जे व्यवसायासाठी अत्यंत आवश्यक आहे, ते शुद्ध मराठीमध्ये आपल्या मराठी माणसांना उपलब्ध करून देण्याचं काम आनंदी परिवार फाउंडेशन करते. आज फाउंडेशनने मागच्या लॉकडाऊनच्या काळापासून ते आतापर्यंत 20,000 पेक्षा जास्त लोकांना फ्री गायडन्स दिलेलं आहे, मोफत मार्गदर्शन केलेलं आहे. हे फाउंडेशनचं काम तर सुरू आहेच, पण त्यासोबत जवळपास 800 एकराचं जंगल फाउंडेशनने दत्तक घेतलेलं आहे. रेग्युलर त्यामध्ये झाडे लावणं, झाडं जगवणं ह्या गोष्टीचं आणखीन काम चालू असतं. येत्या 9 तारखेला सुद्धा पुन्हा आणखी नवीन काही वृक्षारोपण सुरू आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल, मी सर्वांना सांगेन की जर तुम्ही पुण्यामध्ये असाल आणि तुम्हाला जर या प्रोग्राम मध्ये इंटरेस्ट असेल, तर आनंदी परिवार फाउंडेशनच्या ऑफिस जवळ तुम्ही सकाळी 8:30 वाजता जमा होऊ शकता. कारण आज फाउंडेशनचं काम एवढं वाढलेलं आहे की लोक त्यांचे वाढदिवसाचे कार्यक्रम असतील किंवा इतर कुठल्याही त्यांचा मुहूर्त, ज्याला वाढदिवस आहे, मॅरेज अनिव्हर्सरी आहे किंवा बरंच काही असेल, तर असे फाउंडेशन सोबत सेलिब्रेट करतात. सो यावेळेस दिलासा फाउंडेशन म्हणून दुसरे एक फाउंडेशन आहे ज्यांच्या एका पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस आहे. सो तो वाढदिवस साजरा करण्यासाठी ते आनंदी परिवार फाउंडेशन कडे येत आहेत आणि आनंदी परिवार फाउंडेशन आणि दिलासा फाउंडेशन दोन्ही मिळून आम्ही पुन्हा वृक्षारोपणचा कार्यक्रम करत आहोत. तसो अशा प्रकारे रेग्युलर काम सुरू असतं. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर नक्कीच तुम्ही फाउंडेशनच्या ऑफिस जवळ येऊ शकता, आमच्याशी संपर्क करू शकता आणि या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. येस, सो फाउंडेशनचे हे दोन कामं आहेत. माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी डॉक्टर कुमार गायकवाड वयाच्या 35 वर्षी पूर्ण वेळ रिटायरमेंट घेऊन आज पूर्ण वेळ फक्त आणि फक्त फाउंडेशनसाठी देत आहे आणि फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम करत आहे. माझ्याबद्दल मी बस एवढंच सांगेन आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करेल. मित्रांनो, कार्यक्रम सुरू करण्याच्या अगोदर मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे आनंदी परिवार. आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती तर येणार आहे, पण एक्झॅक्ट आनंदी परिवार म्हणजे काय आहे, जास्त खोलात न जाता मी मुद्द्यावरती सांगेल. कारण बाहेर पाऊस सुरू आहे, जर अचानक, कारण मी जिथे आहे आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, सो अचानक जर जास्त पाऊस सुरू झाला किंवा वारा आला तर कधी कधी इलेक्ट्रिसिटीचे इश्यू होऊ शकतात, इंटरनेटचे इश्यू होऊ शकतात. त्यामुळे आपण इकडे इकडे वेळ न घालवता मुद्द्यावरती हात घालूयात. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा परिवार आनंदी परिवार असावा असं प्रत्येकाला वाटतं, परंतु बऱ्याच लोकांचा परिवार असेलही, बऱ्याच लोकांचा नसेलही. आता तुमचा परिवार आनंदी आहे की नाही हे तुम्हाला माहित आहे, पण मी आनंदी परिवाराची व्याख्या सांगणार आहे, त्यानंतर तुम्ही ठरवायचं की तुमचा परिवार आनंदी आहे की नाही. मित्रांनो, जशी इमारत असते तसंच आपला परिवार सुद्धा आहे. इमारतीला एक पाया असतो, 4 पिलर्स असतात आणि एक छत असतं. अगदी याप्रमाणे आपल्या सुद्धा परिवाराचा एक पाया आहे, तो म्हणजे आपण स्वतः, आपली मानसिक अवस्था. काहीही होऊ द्या, काहीही होऊ द्या, आपली मानसिक अवस्था खचू द्यायची नाही. काही होऊ द्या, तिने कोरोना येऊ द्या, नंतर कोरोनाचा पप्पा येऊ द्या, मम्मी येऊ द्या, आणखी नातेवाईक येऊ द्या, ते मेकर मायकोसिस येऊ द्या, काही होऊ द्या, घाबरायचं नाहीये, शांत राहायचं. तुम्ही घरामध्ये कोणीही असू द्यात, कुणीही असू द्यात, तुम्ही आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, आजी, आजोबा, कुणी असू द्यात, तुमच्या घराचा तुम्ही पाया आहात, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुम्ही डिस्टर्ब झालात तर संपूर्ण परिवार डिस्टर्ब होणार आहे. येस, सो हा पहिला मुद्दा. आता हा पाया आहे, पाया मजबूत असेल तर आपण पिलर्स उभा करू शकतात. आपल्या परिवाराचे 4 पिलर्स आहेत. पहिला आहे आरोग्य. एक व्यक्ती आजारी असेल तर संपूर्ण परिवार डिस्टर्ब होतो, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य महत्वाचं आहे. तुमचा संपूर्ण परिवार हा आरोग्य संपन्न असणं गरजेचं आहे. हा पाया मजबूत असेल तर, हा पिलर मजबूत असेल तर आपण दुसऱ्या पिलर कडे जाऊयात. दुसरा पिलर आहे तो म्हणजे आपले नातेसंबंध. तुमच्या घरामधलं कुठलंही नातं असू द्या, मग तुमचं असेल, पती पत्नीचं असेल, आई वडील मुलांचं असेल, सासू सुनेचं असेल, हे प्रत्येक नातं हे चांगलं असणं गरजेचं आहे. फाउंडेशन इथेही काम करते, जसं की मी सांगितलं आरोग्यासाठी. तर आज मॅक्झिमम लोकांमध्ये प्रॉब्लेम काय आहेत, ठीक आहे, कोरोनाची भीती आहे, सायकोलॉजिकल तर प्रॉब्लेम आहे, 100% आहे. प्लस बऱ्याच लोकांना या लॉकडाऊनच्या काळामध्ये एका जागेवर बसून 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 एकतर पाठीचे प्रॉब्लेम सुरू झालात, किंवा पायाला मुंग यायला लागलेले आहेत, मानदुखीचे प्रॉब्लेम सुरू आहेत, चरबी वाढलेले आहे, पोट वाढलेलं आहे. फाउंडेशननं यासाठी एक क्लिनिक सुरू केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी मोफत ट्रीटमेंट दिली जाते. आठवड्यातून 2 दिवस पूर्णपणे मोफत, औषधे सुद्धा मोफत दिले जातात. आठवड्यातले 2 दिवस तुम्हाला, बऱ्याच लोकांना पाठदुखीचे प्रॉब्लेम असतात किंवा मनक्याचे प्रॉब्लेम असतात, 99% प्रॉब्लेम हे
फक्त चुकीच्या बातमीच्या पद्धती किंवा स्ट्रेचिंगचा अभाव या गोष्टीमुळे झालेले असतात. आणि या गोष्टीला एक तर पहिला आमचा मुद्दा आहे की विदाउट मेडिसिन कव्हर करायचं, बरं करायचं, आणि दुसरा आहे जर गरज असेल तर आम्ही काही मेडिसिन त्यामध्ये देत आहोत आठवड्यातले 2 दिवस. येस, सो मुद्दा बंद. सो मुद्दा फार महत्वाचा आहे, आरोग्य चांगलं असलं पाहिजे. सेकंड थिंग आहे नातेसंबंध, प्रत्येक नातं हे चांगलं असणं फार 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 गरजेचं आहे, ते कुठले नातं असेल. तिसरा मुद्दा आहे पैसा, तुमच्या घरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पैसा असणं गरजेचं आहे. मी कित्येक घरामध्ये पाहिलं की तुमचे नातेसंबंध चांगले असतात, कधी कधी दष्टपुष्ट असतात शरीर, घरातले सर्व लोक दष्टपुष्ट असतात, पण सकाळ संध्याकाळ भांडत जातात. काही लोकांच्या घरामध्ये नातेसंबंध पण चांगले असतात, पण खाण्याचे वांदे असतात, पैसाच नसतो. मग अशा वेळेस तो परिवार कधी आनंदी परिवार होऊ शकत नाही. आणि म्हणून पैसा सुद्धा तुमच्याकडे उपलब्ध प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे, याच्यावरती फाउंडेशन काम करते. आणि चौथा आहे यश, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये यशस्वी असणं गरजेचं आहे. तुमचं क्षेत्र कोणत्या असू द्या, तुम्ही तिथे यशस्वी असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जर पाया मजबूत असेल आणि त्यावर 4 पिलर भक्कमपणे उभे असतील, तरच आपण आनंदी परिवाराचा छत उभा करू शकतो. यापैकी एक जरी पिलर कमकुवत असेल, एक जरी पिलर ढासळला असेल, तरीही तो परिवार कधीही आनंदी परिवार होऊ शकत नाही. आता मी सुरुवातीला विचारलं होतं की तुमच्यापैकी किती लोकांचे परिवार आनंदी परिवार आहेत, त्यावेळेस तुमच्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आलं की हा मी हॅप्पी आहे. परंतु आता हे सर्व ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या मनामध्ये आलं असेल की आपल्या परिवारामध्ये काहीतरी कमी आहे. आणि मित्रांनो, हे कमी भरून करण्याचं काम आनंदी परिवार फाउंडेशन करते. या सर्व गोष्टी बॅलन्स करण्याचं काम आनंदी परिवार फाउंडेशन करते. आणि आज आपण यापैकी हा जो शेवटचा पिलर आहे यश, या विषयावरती आपण बोलणार आहोत. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं आहे. आणि हा कार्यक्रम फक्त आणि फक्त व्यावसायिकांसाठी आहे. मी परत सांगेन, आनंदी परिवार फाउंडेशन फक्त आणि फक्त व्यावसायिकांसाठी काम करते, फक्त आणि फक्त व्यावसायिकांसाठी. मला बरेच लोक बोलतात सर नोकरदारांसाठी तुम्ही का काम करत नाहीये. मित्रांनो, ऍज अ सायकोलॉजिस्ट म्हणून जेव्हा काम करत होतो तेव्हा मी पाहिलं, माझ्याकडे दोन्ही कॅटेगरीचे लोक येत होते, एक नोकरदारी येत होते, एक व्यावसायिक येत होते. आणि यामध्ये व्यावसायिक फार स्ट्रेसमध्ये असायचे, आणि जास्तीत जास्त कारण हे पैशाचं असायचं. याचं कारण काय आहे की नोकरदाराला माहित आहे आपल्याला 20,000 पगार मिळणार आहे, सो त्याला त्या 20,000 स्वतःला ऍडजस्ट करण्याची सवय लागली असते. पण व्यावसायिक हा जो व्यक्ती असतो ना, हा प्रचंड उत्साही असतो, त्याचे विजन्स फार मोठे असतात, आणि हे करताना काहीतरी बॅलन्स चुकतो आणि मग कुठेतरी तो अडचणीमध्ये येतो आणि मग त्याचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम येतात किंवा आर्थिक प्रॉब्लेम येतात. सो मला अशा लोकांना पुढे घेऊन जायचं आहे जे देशासाठी काहीतरी करत आहेत, त्यांच्यामध्ये जिद्द आहे पुढे जाण्याची आणि काहीतरी करण्याची, जगापेक्षा वेगळं काहीतरी करण्याची जिद्द आहे. अशा लोकांना सपोर्ट करण्याचं माझी इच्छा आहे, त्यामुळे मी फक्त आणि फक्त व्यावसायिकांसाठीच काम करतो. येस, कुणातरी माझा आवाज व्यवस्थित येत नाहीये. सो मी तर सांगेन की माझ्या बाजूनं सर्व गोष्टी क्लिअर आहेत, तुम्ही प्रॉपर नेटवर्कमध्ये या, कारण मी इथं ब्रॉडबँड वापरतोय, त्यामुळे कुठं इंटरनेट कमी जास्त होण्याचा प्रश्न येणार नाहीये. सो प्रॉपर सर्वांनी नेटवर्कमध्ये या. येस, नाही तो ओके, नो प्रॉब्लेम. येस, सो क्लिअर. आणि ज्यावेळेस मी फेसबुकला ऍड करत होतो तेव्हा एका व्यक्तीने मला विचारले की तुम्ही फक्त व्यावसायिकांसाठी का करता, तर त्याचंही कारण हेच आहे की आज व्यावसायिकांना गरज आहे. नोकरदार आपापल्या लाईफमध्ये सुखी आहेत, त्यांचं लाईफ तेवढंच आहे, मग कुणी 10,000 काम करत असेल, कुणी 20,000 वरती काम करत आहेत, पण सुखी आहे तो. आणि आम्हाला व्यावसायिकांना पुढे घेऊन जायचं आहे. येस, सो आता आपला जो आजचा प्रोग्राम आहे, तुम्ही ही ऍड कुठेतरी पाहिली, मग तुम्ही फेसबुकला पाहिली असेल, व्हॉट्सअपला पाहिली असेल, की फक्त व्यवसायासाठी मोफत ऑनलाईन कार्यशाळा. आणि विषय काय आपला, तुमच्या व्यवसायाला, मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्या व्यवसायाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढणाऱ्या 3 टेक्निक्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. येस, आणि यातलं सर्वात महत्वाचं आहे की कर्जाशिवाय व्यवसाय वाढवायला शिकवणारी कार्यशाळा. हे मी वाक्य का लिहिलं याचंही कारण तुम्हाला समजणार आहे. आज ही कार्यशाळा आहे, पुढचा 1 ते 1.5 तास आपण यामध्ये पाहणार आहोत. जे लोक आहेत समोर, मी त्यांना सांगेन पुढचे 2 तास काही करू नका, फक्त मन लावून ऐका. मित्रांनो, बरेच लोक काय करतात की इकडे तर सुरू तर आहे पण आपलं दुसरं काहीतरी काम सुरू असतं, तुम्ही जर असं केलं तर खरंच तुम्हाला याची लिंक लागणार नाहीये. प्रामाणिकपणे मनापासून पुढचे काही 1-2 तास, 1 ते 2 तास, जास्त 1.5 तास, येस ओके, 1.5 तास तुम्ही मनापासून ऐका.
आता बघा, तुम्ही सर्वजण व्यावसायिक आहात, क्लिअर आहे. मी आधी सांगितलंय की फक्त व्यावसायिकासाठी, त्यामुळे याच्यातल्या ज्या काही टेक्निक्स मी सांगणार आहे त्या फक्त व्यावसायिकासाठी आहे. जर काही नोकरदार असतील तर म्हणजे काय हे सर वेगळं काहीतरी सांगतायत, तर सॉरी मी तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून हे काम करत नाहीये. मी फक्त आणि फक्त व्यावसायिकांना डोळ्यासमोर ठेवून व्यावसायिकांच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे, त्यांना कसं बाहेर काढायचं याच्याविषयी काम करतोय. पहा, तुम्ही सगळे व्यावसायिक आहेत, प्रत्येक व्यवसायात चढउतार असतात, 100% येतात. कधी तेजी असते, कधी मंदी असते, सुरू असते या ठिकाणी. तर सध्या व्यवसायामध्ये उतारा दिसत आहेत, चढ काय दिसत नाहीये. थोडासा दिसायला लागला की लगेच लॉकडाऊन झालेलं असतं, किंवा मिनी लॉकडाऊन असतं, किंवा काही ना काही आहे. वेगवेगळी नावं घेऊन आपल्याला घरामध्ये कोंडण्याचं काम केलं जाते. आणि ह्या सगळ्या गोष्टींना एकमेव कारण म्हणजे फक्त आणि फक्त कोरोना आहे. आज दुसरं कुठलंच कारण सांगितलं जात नाही. आज असंही सांगितलं जात नाही की काहीतरी दंगल होणार आहे म्हणून तुम्हाला लॉकडाऊन करायचंय, म्हणून कर्फ्यू लावू केला नाहीये. ते पाऊस जास्त येतोय म्हणून कर्फ्यू आहे अजिबात नाही, इलेक्शन आहे म्हणून कर्फ्यू आहे अजिबात नाही. ते एकमेव कारण आहे फक्त आणि फक्त कोरोना. आणि या कोरोनामुळे आज आपल्या आयुष्यामध्ये अपडाऊन्स आहेत, यामुळेच आपलं लॉकडाऊन आहे आपल्या बिझनेसमध्ये. या कोरोनामुळे जो डाऊन सुरू झालेला आहे तो अप होण्याचं नावच घेत नाहीये. येस, अग्री. सो आता आपण पुढे जाऊयात. माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे, खरंच कोरोनाचा परिणाम तुमच्या व्यवसायावर झालेला आहे का? कमेंट बॉक्समध्ये येस किंवा नो यामध्ये मला उत्तर द्यायचं आहे की हा जो कोरोना आहे याचा परिणाम तुमच्या व्यवसायावर झालेला आहे का. जेवढे फास्ट तुम्ही रिप्लाय द्याल, येस झाला, तेजस्वी शिंदे बोलतात झाला, वर्षा मॅम झाला, शुभम ओके झाला, सुयोग, शिवाजी, निलेश अफकोर्स, येस येस खूप जास्त, नीती टोप्पा ओके भरपूर झालेला आहे, अक्षय मेहता, सागर, योगी झाला, मुग्धा गुडे ओके, दुर्गा आज काय जास्तीत जास्त महिला दिसत आहेत मला, चांगली गोष्ट आहे. समाधान वाटतं की महिला व्यवसायामध्ये येत आहेत आणि पुरुष रस्त्यावरती फिरत आहेत. येस नमिता ओके, येस गणेश हो, दमयंती मॅम येस येस येस, देवेंद्र काटे सर येस, भावेश कोरे सर बोलतात की 50-50 क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे. पण 50% तरी झालेला आहे. आता दुसरा प्रश्न आहे, हे जे लोक सांगतात ना सगळे की आमच्या व्यवसायावरती परिणाम झालेला आहे, परिणाम झालेला आहे, यापैकी मॅक्झिमम लोक वाक्य नीट आहे का, यापैकी जास्तीत जास्त लोक असे होते जे कोरोना येण्याच्या आधी पण रडत होते. कारण लॉकडाऊन होण्याच्या आधी किंवा कोरोना येण्याच्या आधी सुद्धा या लोकांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होताच. बघा, माझ्या मताशी सहमत असाल तर शुद्ध मराठीमध्ये सहमत असं टाका, किंवा इंग्लिश मधून सहमत ओके, किंवा ऍग्री असं म्हणू शकता. की हे लोक बाकीचे रडतात आता की सर प्रॉब्लेम झाला, कोरोनामुळे आमचं नुकसान झालं, पण त्याच्या आधी सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये प्रॉब्लेम होतेच, अडचणीमध्ये होता तुमचा व्यवसाय असं मी म्हणतो. येस दमयंती फाटे मॅम, हे ऍक्सेप्ट करायला फार मोठं मन लागतं. येस आधी पण अडचणीमध्ये होतो, पण रडायचं काय कारण आहे, जे आपलं नव्हतंच ते गेलं. गीतेमध्ये काहीतरी सांगितलेलं आहे ना असंच, जे आपलं नाहीच ते गेलं त्याचं दुःख मानण्याचं कारण काय, आधी पण आपण अडचणीमध्ये होतो. हा निलेश काय सांगतात, सहमत, कारण कॉम्पिटिशन आणि स्टाफ इश्यू होते त्यामुळे आमचा प्रॉब्लेम होताच. येस नमिता मॅम बोलतात ऍग्री ऍग्री, येस ऍग्री बरोबर आहे. मग एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे, फक्त एवढंच झालं की आगीतून उठून फोपट्यामध्ये पडलो. येस बरोबर आहे. हा बसवेश्वर कोरे बोलतात की आधीच होता, आधी 50% आता अजून 50% झाला ओके. येस हा विनीता माने सांगतायत, आय एम सॅलरीड वुमन, आय हॅव स्टार्ट माय बिझनेस जस्ट 1 month बॅक. म्हणजे या मॅडमला कुठतरी नोकरीपेक्षा जास्त बिझनेसमध्ये सुरक्षित वाटलं आणि ह्या विनीता मॅमनी 1 महिन्यापूर्वी व्यवसाय सुरू केला. ओके छान छान, काही हरकत नाही. चलो, ते व्यवसाय म्हणजे आज असं झालेलं आहे, ज्याला कोणाला नोकरी भेटत ना त्यांनी यायचं ते करायचं. मग ते करण्यासाठी काय काय करावं लागतं हे त्यांनाच विचारा, जे बऱ्याच दिवसापासून व्यवसायात आहेत आणि यशस्वी होण्यासाठी धडपडत आहेत. बरोबर आहे का दादा, दादा मुलांनी? येस माडा, येस निलेश काळे सर बोलतायत, रेंट, लाईट बिल, बँक ईएमआय, स्कूल फी चालू आहे. अगदी बरोबर आहे, देणं तर चालू आहे. लक्षात घ्या, तुम्ही सर्वांनी जर एक आवाज उठवला तर फार काहीतरी चांगलं होऊ शकतं. आमचा एक राजकीय कार्यकर्त्यांसाठी, जे पॉलिटिकल वर्कर आहेत, त्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसाठी आमचा एक प्रोग्राम असतो की दुसऱ्याच्या सत्रांच्या उचलायचं बंद करा आणि आता स्वतः स्वाभिमानानं आर्थिक सक्षम बना. प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी 5 ते 7 या वेळामध्ये असतो. त्या प्रोग्राममध्ये मी बऱ्याच गोष्टी सांगतो, त्याच वेळेस माझ्या समोर आणली एक गोष्ट मी सांगेन. आता निलेश काळे सरांच्या या पोस्टवरून माझ्या लक्षात आलं,
जर तुमच्या एखाद्या भागामध्ये गव्हर्नमेंटला कर्फ्यू लावायचा असेल किंवा गव्हर्नमेंटच्या व्यक्तीला कर्फ्यू लावायचा असेल किंवा कुणालाही महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल जो कोणी जबाबदारीनं तो कर्फ्यू लावतो तो एरिया बंद ठेवतो त्या व्यक्तीला त्या एरियातील लोकांचं होणारं नुकसान भरपाई द्यावी लागते. हे नियम आहे, नीट लक्षात घ्या. तुमचा कोण वकील असेल त्याला विचारा आणि जर खरंच तुमचं नुकसान झालं असेल तर मित्रांनो सर्वांनी एका वेळेस आवाज उठवा. गव्हर्नमेंटनं तुम्हाला हे नुकसान देणं गरजेचं आहे आणि द्यावंच लागेल. तुम्हाला माहित असेल जर एमएसईबी बोर्ड आपला जो इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे या बोर्डच्या चुकीमुळं जर दिवसभर एखाद्या एरियामध्ये लाईट बंद असेल तर त्या एरियातील व्यक्तीने जर तक्रार केली तर त्याचं दिवसभराचं झालेलं नुकसान त्या एमएसईबीला भरून द्यावं लागतं. कारण त्याचं इंडस्ट्री चालू होती पण लाईट बंद असल्यामुळे त्याची इंडस्ट्री त्या दिवशी बंद राहिली नुकसान द्यावं लागतं. अगदी असंच. आणि परवा माझ्याजवळ एक तसा एक मेसेज आला होता, फार छान मेसेज होता, पूर्ण डिटेल दिलं होतं त्याचं कुठल्या नियमानुसार जो व्यक्ती मग तुमचा कलेक्टरने जर हा नियम टाकलेला असेल तर त्या कलेक्टरला तुमचं महिन्याचं दोन महिन्याचं खरंच नुकसान भरून द्यावं लागतं. पण आपले सर्वसामान्य लोक फक्त साहेबांच्या दादाच्या मामाच्या काकाच्या किंवा हे तात्या वगैरे सगळ्यांच्या पाठीमागे पळतात त्यामुळे आपलं नुकसान झालेलं ते भरून भरपाई मागा जास्ती हे लक्षात येत नाहीये. तसो निलेश काळे सरांचा हा जो मेसेज वाचला मी त्याच्यावरून मला असं वाटतं की तुम्ही जागरूक व्हा आणि आपल्या आपल्या एरियामध्ये आवाज उठवायला सुरुवात करा. तुमचं नुकसान भरपाई मिळणार आहे. येस, आता मुद्द्यावर येऊयात आपण. चलो आपला मूळ मुद्दा की या अगोदर सुद्धा आपण अडचणीत होतो, फक्त एवढंच झालं जसं मी म्हटलं की आगीतून उठून फुफट्यामध्ये पडलो आणखीन जास्त अडचणीमध्ये गेलो. आता कोरोना येण्याच्या आधी तुमच्या व्यवसाय तुमचा व्यवसाय अडचण देण्याचं कारण काय होत? बरेच लोक बोलतात की सर कोरोनामुळे आमचं नुकसान झालं. पण त्यापेक्षाही मी जास्त सांगेन की जर आज 70% लोकांचं नुकसान जर कोरोनामुळे झालं असेल तर 70%पैकी 99% लोकांचा व्यवसाय अगोदर सुद्धा अडचणीमध्ये होता. हे तुम्ही मान्यही करताय. आणि हे अगोदर अडचण देण्याचं एकमेव कारण काय असेल तर ते आहे कोणत्याही व्यवसायाला. लक्षात घ्या, मी सांगितलं तुमचा कुठलाही, तुमचा रस्त्यावरती उभा राहून भाजी विकण्याचा व्यवसाय असेल, पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय असेल किंवा एखाद्या मॉलमध्ये तुमचं शॉप असेल, कुठल्याही व्यवसायाला शास्त्रीय पद्धतीनं चालवणं, सायंटिफिक वे चालवणं व वाढवण्याविषयी असलेलं अज्ञान हे एकमेव कारण आहे की लॉकडाऊनच्या आधी किंवा कोरोनाच्या आधी तुमचा व्यवसाय अडचणीत होता. याचं कारण की कुठल्या व्यवसाय सायंटिफिक स्टेप्स आहेत. आज मी सांगितलं कुणीही उठतो आणि व्यवसायामध्ये येतो, एवढं सोपं आहे का? मित्रांनो लक्षात घ्या, डॉक्टर बनायचं म्हटलं तरी तुम्हाला 4-5 वर्ष शिकावं लागतं, मग 1-2 वर्ष अप्रेंटिस करावं लागतं, मग तुम्हाला डॉक्टर बनावं लागतं. इंजिनिअरिंगची सेम अवस्था, शिकावं लागतं. बिझनेस करण्यासाठी सुद्धा बीबीए आहे, परत एमबीए आहे, मग बिझनेस आहे. पण आपल्या लोकांना वाटतं काय नाही, आपण कुणीही उठायचं, नोकरी मिळत नाही, चालू करायचा आणि आपण यशस्वी होऊ या मोठ्या आशेनं आणि या खोट्या स्वप्नांमध्ये लोक येतात आणि व्यवसाय सुरू करतात. ठीक आहे, काही लोक यशस्वी झाले कारण त्यांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर वेगवेगळं ज्ञान घेतलं, अपग्रेड केलं स्वतःला, पुढे गेले. पण काही लोकांना वाटतं फक्त एक गळा असेल, त्यातली कॉर्नरचा गळा असेल, कॉर्नरवरती शॉप असेल, बाहेर मोठा बोर्ड लावला, धंदा चालू. असं नाही होत मित्रांनो, तो चालेल पण तो वाढणार नाहीये. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की मोठमोठ्या फ्रँचायझीज आता बऱ्याच लोकांनी घेतल्या होत्या, मग ते चहाची असेल किंवा वडापावची असेल, कशाची असेल, का तर आपल्याकडे फक्त पैसा आहे, नाव त्याचं आहे, पण त्या फ्रँचायझी बंद पडलेल्या आहेत. आय थिंक मला वाटतं इथेही कोणतरी आज आहेत ज्यांनी एक फ्रँचायझी घेतली होती, परवा माझ्याशी बोलले होते आणि त्यांची बंद पडलेली आहे. सो बऱ्याच 3-4 बिझनेस बंद करून ते इथं आलेले आहेत. आणि याचं एकमेव कारण आहे की एखादा व्यवसाय शास्त्रीय पद्धतीनं कसं चालतं. आता वर्षा मॅम बोलतात की नॉलेज नाही, ऑनलाईन मार्केटिंग नाही, सोशल मीडिया. हे ऑनलाईन मार्केटिंग, सोशल मीडिया हा एक पार्ट आहे. मुळात ते बऱ्याच व्यावसायिकाच्या माइंडसेट मध्येच नसतं की मार्केटिंग करावी लागते. त्यांना वाटतं की रेफरन्सने सर्व काय होतं. यस, नोकरीमध्ये एकच जबाबदारी असते, व्यवसायामध्ये खूप जबाबदारी असतात असं कोणी सांगितलं. प्रत्येकाची जबाबदारी जर आपण व्यवस्थित वाटून दिली, सागरमळी सर प्रत्येकाची जबाबदारी व्यवस्थित वाटून दिली तर खरंच काही अडचण येत नाही. यस, बऱ्याच लोकांना आम्ही शिकवतो किंवा मी सांगतो की तुमचा व्यवसाय तुमच्याशिवाय चालला पाहिजे. पण आपले लोक म्हणतात नाही, माझ्याशिवाय कसा चालेल, मी असेल तरच होणार, नाहीतर नाही होणार. बघा, आपल्याकडे जेवढे पुरुष आहेत ना आता इथं बसलेले, त्या पुरुषांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. बिझनेस ही एक ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो, मी परत सांगतोय, बिझनेस
ही एक ऑर्गनायझेशन आहे आणि ही ऑर्गनायझेशन सॉरी कुटुंब ही एक ऑर्गनायझेशन आहे, आपलं कुटुंब तसं आपला व्यवसाय सुद्धा एक ऑर्गनायझेशन आहे. आणि ह्या ऑर्गनायझेशन आपल्या कुटुंबाचं जे काम चालतं तसंच आपल्या बिझनेसचं चालतं. जसं कुटुंबामध्ये स्त्रियांना मुलांची जबाबदारी असते किंवा स्त्रियांना साफसफाई घरची असेल किंवा स्वयंपाक करणं असेल ह्या जबाबदाऱ्या आहेत. पुरुषांनी बाहेर जाऊन पैसा कमवण्याचा असतो आणि घरामध्ये सर्व गोष्टी द्यायच्या असतात. ही एक ऑर्गनायझेशन आहे, कुटुंब ही एक संस्था आहे, तसंच बिझनेस सुद्धा एक संस्था आहे जिथं प्रत्येकाने आपलं आपलं काम करायचं असतं. आता जे लोक म्हणतात की नाही आमच्याशिवाय होतच नाही आहे, आमच्याशिवाय त्या धंदा चालू शकत नाही असे इथं भरपूर पुरुष असतील, त्या पुरुषांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या घरामध्ये येणारा चहा कोणत्या कंपनीचा आहे हे तुम्हाला माहित आहे का? बरं, माहित असेल तर महिन्याभरामध्ये किती चहा पावडर लागते ते तुम्हाला माहित आहे का? किती लोकांना ते मोहरी कशी किलो मिळते हे माहित आहे? पुरुषांसाठी हा प्रश्न असणार आहे का? स्त्रियांना माहित असतं, पुरुषांना बऱ्याच वेळेस माहित नाही. किती लोकांना हे माहित आहे की एक विंबार आणल्यानंतर त्यामध्ये किती भांडी घासली जातात किंवा महिन्यामध्ये आपल्या किती विंबार लागतात? चलो माझ्या या प्रश्नाची उत्तरं तुमच्याकडे आहेत का पहा. कित्येक लोकांना तर साखर कशी किलो आहे माहित नाहीये, गहू कसं किलो आहे माहित नाहीये. ते साक्षी मेहता बोलतात की नाही माहित. हा, काही लोक म्हणतात आयडिया आहे, आयडिया आहे, कन्फर्म आहे का? तुमच्या घरामध्ये तुमच्या बायकोला किती साड्या आहेत हे तर तुम्हाला माहित आहेत का? तुमच्या मुलाची छोट्या मुलाची अंडरवेअर किती नंबरची आहे हे तुम्हाला माहित आहे का? किंवा तो बळ जर बाळ जर आपला अंतरुणामध्ये असेल आणखीन एक वर्षाच्या आता असेल त्याला जर त्या पॅम्पर्स किंवा काय पॅन्ट तुम्ही वापरत असाल तर त्या दिवसभरामध्ये किती वेळेस ओल्या करतो हे तुम्हाला माहित आहे का? रात्री उठल्यानंतर ते बाळ किती वेळेस उठतं आणि रात्री ते आई किती वेळेस त्याला थापटून झोपवते हे तुम्हाला माहित आहे का? तर मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्या शिवाय तुमची बायको किंवा तुमची मम्मी घरातील या सर्व गोष्टी व्यवस्थित हँडल करते, एकही दिवस तक्रार न करता. आणि तुम्हालाही तुम्हीही तुम्हालाही तक्रार करू देत नाहीये की आज मला भाजीमध्ये मीठ कमी पडलं किंवा भाजीमध्ये मोहरी नव्हती म्हणून मी फोडणी नाही देऊ शकले, भाजीला असं हे खराब होत. नाही, सगळं व्यवस्थित चाललंय. जर तुमच्याशिवाय तुमच्या घरातल्या या सर्व गोष्टी व्यवस्थित चालत असतील, म्हणजे तुमच्याशिवाय दररोज पाणी पण तापवलं जातं, तुमच्याशिवाय दररोज स्वयंपाक पण होतो, तुमच्याशिवाय दररोज घराची साफसफाई सुद्धा होते, तुमच्याशिवाय सर्व किराणा व्यवस्थित वापरला जातो, ठीक आहे, भले तुम्ही बाहेरून आणून देत असाल, तुमच्याशिवाय तुमची मुलांना आंघोळ घालण्याचं काम, त्याची कपडे धुण्याचं काम, सर्व गोष्टी जर होत असतील तर मित्रांनो मी एक गोष्ट सांगेन की तुमचा व्यवसाय सुद्धा तुमच्याशिवाय होऊ शकतो. फक्त हा माइंडसेट तुमच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. माझ्या मताशी सहमत आहात का? चलो, जर तुमच्या घरामध्ये सर्व गोष्टी तुम्हालाच करावं लागत असेल तर मी सांगेन की तुम्ही व्यवसाय करू शकणार नाहीत. कारण तुमच्या व्यवसायामध्ये तुमची इच्छा असणार की मी सर्व काही करणार आणि तुम्ही एकटे सर्व काही करू शकत नाहीत. यस, माझ्या मताशी सहमत आहात का? असाल तर यस नो काहीतरी कमेंट बॉक्स मध्ये टाका. जागे आहेत का मला बघू द्या. चलो, यस, अग्री अग्री अग्री, अगदी बरोबर आहे. घर नीट चालवणारी महिला बिझनेस प्लॅन नीट करू शकते. फक्त आजपर्यंत पुरुषांनी स्त्रियावरती प्रचंड अन्याय केला की तुम्हाला काय कळतंय, चूल आणि मूल बघा. आणि त्यांचाही दोष नाही, आपली पुरुष प्रधान संस्कृती ही घाणेरडी संस्कृती, या संस्कृतीने स्त्रियांवरती प्रचंड अत्याचार केले, त्यामुळे स्त्रियांचं टॅलेंट आपल्याकडे बाहेर पडलं नाहीये. हा, ट्रस्ट इश्यू. निखिल काळे सांगताय ट्रस्ट इश्यू, आपण जी सर्व्हिस देतो तो स्टाफ नीट देत नाहीये. अगदी बरोबर आहे. ज्या ट्रस्टने आपण आपल्या बायकोबरोबर लग्न केलं ना तेवढ्याच ट्रस्टने आपले स्टाफ सुद्धा ठेवायचे, तेवढे चांगले स्टाफ आपल्याजवळ असले पाहिजेत. आणि म्हणून सांगतो हायरिंग एक सायन्स आहे. मी तर सांगितलं कुठलाही व्यवसाय शास्त्रीय पद्धतीनं लग्न करायचं, आपण काय करणार, फोटो पाहणार, तिला पाहायला जाणार, तिचं कुळ बघणार, कुठल्या खानदानामधून आलेले आहे, तिचे संस्कार कसे आहेत, एज्युकेशन काय आहे. स्टाफला एवढं पाहिलं का तुम्ही, कुठल्या बॅकग्राऊंड मधून आहे, त्यांनी अगोदर जे आलेले आहे तिथं काय काम केलं होतं? नाही, आपण समोर बघितलं, अरे मित्राचं आहे, आपलं मित्राचा रेफरन्स आहे, हे आहे ते आहे, ओके तुम्ही करा हे काम. त्याचं जॉब प्रोफाईल तरी आपण सेट केलेलं आहे का? सोडा स्टाफचं सोडून द्या, तुमचं स्वतःचं जॉब प्रोफाईल तरी क्लिअर आहे का की तुम्ही नक्की काय करणार आहात, काय नाही करणार आहात? म्हणजे दुर्दैवाची गोष्ट काय आहे की आपल्याला व्यवसाय करताना या गोष्टीचं अज्ञान असल्यामुळं याच्या अगोदर कुठल्या कोरोनाच्या अगोदर आपला बिझनेस अडचणीमध्ये होता आणि आता अडचण आहे कारण कोरोना आहे. यस, आता व्यवसाय वाढवण्याच्या किती टेक्निक्स तुम्हाला माहित आहेत? सांगितलं सायन्स सायन्स. आज एका कोणीतरी एका व्यक्तीने मला रिप्लाय दिला, त्या मला दाखवला रिप्लाय की तीनच टेक्निक सांगायच्या तर द्या की मग असंच. मला हेच कळत नाही हे लोक बिझनेसमध्ये आलेच कसे, म्हणजे
आम्हाला भेटतात सगळे सगळ्या कॅटेगरीचे लोक भेटतात. जेव्हा फेसबुकला मी ऍड करतो ना, तेव्हा काही लोक असतात जे खरंच सिरियसली असतात, खरंच सिरियसली असतात की यस आम्हाला शिकायचंय म्हणून आम्ही आलोय. काही लोक असतात चला बघून तर घेऊयात काय असतं ते, आणि तिसरे नुसते झोपेत असतात, क्लिक करतात, त्यांना मेसेज जर गेला तरी तिकडून रिप्लाय येतो मी तर नव्हतं बुकिंग केलेलं, मग तुम्ही मला का मेसेज केला. अक्षरशः वाईट वाटतं असे सगळे लोक गोळा करावे आणि कुठेतरी फेकून द्यावे, कारण बिझनेसला हे लोक कलंक आहेत. खरं सांगतो आज एक व्यक्ती म्हणतो तीन टेक्निक, आज जर तीन टेक्निक क्विक सांगून जर त्याच्या डोक्यामध्ये जाणार असले असते तर त्या बाबाने आजपर्यंत कुठेतरी जाऊन शिकला असता की नसता. पण तो व्यक्ती कधी शिकलाच नाही आणि आता शिकण्याची वेळ आली तरी पण शॉर्टकट मारण्याचा विचार करतो, आणि ह्या शॉर्टकटमुळे कित्येक व्यवसाय अडचणीमध्ये आलेले आहेत. सो मित्रांनो प्लीज कुठलाही शॉर्टकट मारू नका बिझनेसमध्ये, प्रॉपर वेने जा. येस, आता किती टेक्निक तुम्हाला माहित आहे? चला माझा प्रश्न तुम्हाला आहे की व्यवसाय वाढवण्याच्या किती टेक्निक तुम्हाला माहित आहेत? एक पाच टेक्निक माहित आहे, दहा टेक्निक माहित आहे, दोन टेक्निक माहित आहे किंवा माहित नाहीये, काहीतरी कमेंट बॉक्समध्ये टाका. चलो बघू द्या तुम्हाला किती टेक्निक तुम्हाला माहित आहेत. चलो तोपर्यंत मी पाणी पितो, बघू द्या मी पाहतो. ओके, कोणी सांगायला तयार नाही. चलो फास्ट फास्ट. हा, ऍडव्हर्टाइजमेंट ही एक टेक्निक. ओके, अक्षय मेहता एक टेक्निक, भावेश कोरे दहा, विशाल बारबोले ओके बारशी नाही, योगी गोड बोलणं, क्या बात आहे. एक टेक्निक माहित आहे योगींना, गोड बोलणं. येस, पण गोड बोलून एका वेळेस तुम्ही बिझनेस करू शकता, पुन्हा पुन्हा नाहीये. कारण जरी गोड बोलून तो एकदा आला तर जर क्वालिटी नाही तुम्ही दिली, सर्व्हिस चांगली नाही दिली, तर सेकंड टाइम तुमच्याकडे येत नाहीये. येस, सो मी तुम्हाला सांगेन. येस, एवढ्या टेक्निक्स आहेत समोर स्क्रीनवरती तुम्हाला दिसते. आपल्या नंबर ऑफ लीड्स म्हणजे लोकांना तुम्हाला गोळा करायचं आहे, लोकांपर्यंत मार्केटिंग करायचं आहे, तर मित्रांनो 75 टेक्निक्स आहेत. कन्वर्जन करायचं असेल तर माझ्या माहितीनुसार 83 टेक्निक्स आहेत. नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स म्हणजे तो पुन्हा पुन्हा आपल्याकडे आला पाहिजे. आता काय करतो तो वर्षातून एकदा येतो ना, तर तुम्हाला तो दोन वेळेस आला पाहिजे, तीन वेळेस आला पाहिजे, चार वेळेस आला पाहिजे, हे वाढवण्यासाठी 53 टेक्निक्स आहेत. त्यानंतर तुम्हाला ऍव्हरेज बास्केट साईज, म्हणजे तो प्रत्येक वेळेस आपल्याकडून 1000 रुपयाची वस्तू घेतो ना, तर 1000 ऐवजी 1100 रुपयाची वस्तू घ्याव्यात, 1200 रुपयाच्या घ्याव्यात, यासाठी 53 टेक्निक्स आहेत. आणि मार्जिन किंवा प्रॉफिट वाढवणं, जिथं तुम्हाला एका प्रोडक्ट विकून 2 रुपये मिळतात तिथे 4 रुपये कसे मिळवायचे, तर 67 टेक्निक आहेत. अशा टोटल 346 स्ट्रॅटेजी, 346 टेक्निक्स आहेत. मी जे आधी सांगितलं होतं की आपल्याला हे व्यवसाय वाढवण्याविषयी असणाऱ्या टेक्निक्स विषयी अज्ञान आहे. आणि किती टेक्निक्स माहित आहेत तुम्ही लोकांनी सांगितलं, कोणी डिजिटल मार्केटिंग सांगितलं, कोणी रेफरल सांगितलं, कोणी नेटवर्क मार्केटिंग सांगितलं, हे मार्केटिंगच्या टेक्निक सांगितलं. नंबर वन जो आहे नंबर ऑफ लीड्स, त्याच्या टेक्निक सांगितलं. पण व्हॉट अबाउट कन्वर्जन, ट्रान्झॅक्शन, तुमचं बास्केट साईज, प्रॉफिट मार्जिन कशासाठी, या कुठल्याही टेक्निक आपल्याला माहित नाहीत. मित्रांनो लक्षात घ्या, ह्या सर्व टेक्निक्स आपण नॉर्मल असताना कसा बिझनेस वाढवायचा याविषयी होत्या. जर आपल्याला नॉर्मल परिस्थितीमध्ये आपला व्यवसाय कसा वाढवायचा हे सुद्धा आपल्याला माहित नाही, मग मला सांगा आता कोरोना सारख्या संकटाच्या काळात आपण आपला व्यवसाय कसा टिकवणार. मी वाढवण्याबद्दल बोलत नाहीये, एक रिअलाइज होत्या स्वतःला आधी काय ते, आधी माइंडसेट क्लिअर करू. मी सांगितलं कुठल्या गोष्टीचा पाय आपण स्वतः आपली सायकोलॉजी, एकदा जर माइंडसेट झाला क्लिअर की येस मला आता प्रगती करायची आणि मला हे का शिकायचंय हे क्लिअर झालं, तर जे काही शिकवेल ना ते तुमच्या लक्षात राहील. जर नॉर्मल परिस्थितीमध्ये आपल्याला बिझनेस चालवण्यासाठी 346 टेक्निक गरजेचे होत्या, पण आपल्याकडे 2 किंवा 4 किंवा 5 टेक्निक्स आहेत, तर मग असे जर अचानक अडचण आली किंवा मोठं संकट आलं तर त्या ठिकाणी आपल्याला टिकावं, आपण टिकून राहावं किंवा प्रगती करावी याच्यासाठी काय होणार आपलं, आपण करू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी एक वाक्य सांगतो की अर्धवट शिकलेला ड्रायव्हर गाडीला कुठेतरी खड्ड्यात घालणार, हे जसं निश्चित आहे तसंच अर्धवट ज्ञान घेणारे लोक सुद्धा आपला स्वतःचा व्यवसाय खड्ड्यात घालणार, 100% घालणार. माझ्या मताशी सहमत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये अग्री किंवा सहमत काय जे तुम्हाला कमेंट करायचं ते कमेंट करा. यस, मला बघू द्या या मताशी सहमत आहात का. जे समोर स्क्रीनवरती मी वाक्य दाखवलेलं आहे, अर्धवट शिकलेला व्यक्ती आहे, गाडी 100% खड्ड्यात घालणार, कुठेतरी ठोकणार आहे ठरलेलं आहे, अगदी त्याप्रमाणे अर्धवट ज्ञान असलेले लोक सुद्धा आपला व्यवसाय खड्ड्यात घालणार. आणि मला ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळं असेच भेटले, अर्धवट ज्ञानावाले इतके लोक भेटले, इतके लोक भेटले. आणि मग कुणावरती 4 लाखाचं कर्ज झालेलं आहे, कुणावरती 6 लाखाचं कर्ज झालेलं आहे. काही काही लोकांनी या अर्धवट, हा अक्षय सांगतात की भांडवल कमी पडते अपडेट राहण्यासाठी, हे कारण नाहीये अक्षय मेहता, मी सांगेन पुढे तुम्हाला.
भांडवल आज काय लागतं तुम्हाला अपडेट राहण्यासाठी, अपग्रेड करण्यासाठी काय लागतं? म्हणजे विचार करा, भांडवल हा जो पार्ट आहे हा आपण बाऊ केलेला आहे. यस, सो इतके लोक मला भेटले आणि कित्येक लोक तर असे भेटले की ज्या काळामध्ये सगळ्यांचे व्यवसाय बंद आहेत, अशा लॉकडाऊनच्या काळामध्ये कित्येक लोकांनी तीन तीन चार चार व्यवसाय बदलले. कुणी ते भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला, कुणी तो चहाचा व्यवसाय सुरू केला, कुणी वर्क फ्रॉम होम म्हणून ते काहीतरी कुठेतरी अशा लोकांनी सांगितलं घरून पैसा कमवा, मग आमच्याकडे 2000 रुपये भरा, मग हे करा ते करा, अशा ठिकाणी पैसा भरला. पण लोकांनी हे पण नाही बघितलं की खरंच वर्क फ्रॉम होम करू शकतो का, आपल्याकडे ते सर्व गोष्टी आहेत का. वर्क फ्रॉम होम तर आम्ही पण करायला देतो तुम्हाला. आमचं एक आनंदीपरिवार.com वरती जा, तिथं बरीचशे पुस्तकं आहेत. अफिलिएट मार्केटिंग जा फुकट मध्ये, तिथं रजिस्ट्रेशन करा. तिथल्या कुठल्याही पुस्तकाची लिंक तुम्ही कुठेही बाहेर फॉरवर्ड करा. कोण जो कोणी पुस्तक घेईल त्यातली 50% किंमत तुम्हाला मिळते. समजा 300 रुपयाचं पुस्तक आहे, तुम्ही ते लिंक कुणाला तरी फॉरवर्ड केली, 50% रक्कम तुम्हाला मिळते. हे फक्त आम्ही तुमच्यासाठी चालू केलं आहे, आणि तुम्ही 1 रुपया आमच्याकडे भरू नका. पण कित्येक लोकांनी अर्धवट ज्ञानावरती, कुणाकडे 2000 रुपये भरले, कुणाकडे 5000 रुपये भरले, कुणीतरी कुठली तरी कंपनी येते सांगते चला ऑनलाईन काम करा, तुम्ही फेसबुक वापरू नका, तुम्ही आपलं लोकल हे वापरा ते वापरा, आणि अशा कित्येक बिझनेसमध्ये लोकांनी पैसा गुंतवला आणि फेल झाले. कारण त्या बिझनेस बद्दल असणारं अर्धवट ज्ञान. गेल्या वर्षी लॉकडाऊन झाला, लोक आमच्याकडे यायचे सो ते भाजीचा व्यवसाय सुरू करू का. अरे आपल्यातल्या बायका अशा आहेत, त्या मार्केटमध्ये जरी गेल्या तर 10 दुकानं असतात, तिथल्या 1 दुकानात घेत नाही तर 10 ठिकाणी थोडं थोडं घेतात. आणि तुम्ही भाजी घेऊन त्या सोसायटीमध्ये गेला तर तुमच्या एकट्याकडून काय घेणार आहेत ते, घेऊन घेऊन किती दिवस घेतील? कारण एकच वेळ असते त्यांना फक्त भाजीपाला खरेदी करण्यासाठी, जेव्हा त्यांना घरातून बाहेर पडून बाहेर फिरण्याची संधी मिळते. आणि तेही तुम्ही जर हिरावून घेतलात तर किती दिवस ते तुमच्याकडून घेतील? कित्येक बायका अशा आहेत की नाही आम्हाला दारावरचं घ्यायचंच नाही. यस, आम्हाला दारावरचं घ्यायचंच नाही, आम्हाला मार्केटलाच जायचं आहे. म्हणून नवऱ्याला आठवड्यातनं एकदा तरी गाडीवरती चल बाबा मला मार्केटला घेऊन जा, म्हणून घेऊन जाणार बायका. मी लोकांना सांगतोय नका करू याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट, पण नाही, लोकांनी त्या भाजीपाल्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, नवीन टेम्पो घेतले, आणि जसं लॉकडाऊन संपलं तसं बायका सर्व मार्केटमध्ये जायला लागल्या. यांच्याकडून कुणी भाजीपाला घेणार, EMI भरायचे वांदे सुरू झाले. आणि एकमेव कारण आहे अर्धवट ज्ञान. यस योगी सर, थँक्यू. आता म्हणूनच मी नेहमी सांगतो, व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला 2 NO दिसत आहेत, 1 NO NO आणि दुसरा NO KNOW NO. ह्या दोन्ही पैकी कुठला नो तुम्ही घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं. आता व्यवसाय वाढवण्यासाठी KNOW हा नो घ्यायचा आहे, माहीत करून घ्यायचा आहे का नो हे तुम्ही डिसाईड करा, त्यानुसार तुमचा व्यवसाय वाढणार आहे. आणि मित्रांनो, कोणतरी म्हटलं की व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवल कमी पडतं वगैरे वगैरे, आनंदी परिवार फाउंडेशनची एक टॅगलाईन आहे, कोणतेही कर्ज न घेता तुमचा व्यवसाय वाढवणाऱ्या 346 टेक्निक्स. आम्ही नेहमी आमचे जेवढे जेवढे प्रोग्राम झाले की त्या सगळ्या प्रोग्राममध्ये आम्ही ह्याच गोष्टी शिकवतो की लोन न घेता तुम्ही पुढे कसं जायचं. आमच्याकडे बरेचसे लोक येतात, करोडपती लोक येतात, आम्ही त्यांना म्हणतो साहेब हा प्रोग्राम तुमच्यासाठी नाहीये, हा प्रोग्राम सर्वसामान्य मराठी माणसांसाठी आहे, जो स्ट्रगल करतोय त्याला आम्हाला पुढे घेऊन जायचे. जो 10 कोटीवरती बिझनेस आहे त्याचा 100 कोटीवरती घेऊन जाणं खरंच सोपं आहे. पण ज्याच्याकडे आता काही तो 500,000 वरती खेळतोय त्याला त्या करोडमध्ये घेऊन जाणं हे खरंच चॅलेंज आहे. ते आनंदी परिवार फाउंडेशनने घेतलेलं आहे आणि तेही विदाऊट लोन कसं त्यांना पुढे घेऊन जाता येईल ते आम्ही बघतोय. सो आनंदी परिवार फाउंडेशन जे काही काम करते ते सर्वसामान्य छोट्या व्यवसायिकांसाठी काम करते. ज्यांच्याकडे 5 एम्प्लॉय आहेत, 10 एम्प्लॉय आहेत, 15-20 एम्प्लॉय आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आनंदी परिवार फाउंडेशन काम करते. त्याच्यापेक्षा जर जास्त असतील तर त्याचा वेगळ्या प्रकारे काम करते. तिथे आमचा एक बडा ब्रँड म्हणून दुसरा एक ऑर्गनायझेशन आहे, ते काम करते अशा लोकांसाठी. पण छोट्या व्यवसायिकांना पुढे घेऊन जाण्यासाठी आनंदी परिवार फाउंडेशन काम करते. येस, बरेच लोक मला मेसेज पाठवत आहेत, पण सॉरी मी जेव्हा कॅमेऱ्याकडे बघतोय तेव्हा मी स्क्रीनवरती खाली बघू शकत नाहीये, त्यामुळे तुमचे बरेचसे मेसेज मी वाचू शकत नाहीये. तर मी जेव्हा सांगेल ना तेव्हा मला मेसेज करा, तेव्हा मी बघू शकेल, खाली व्यवस्थित बघून तुम्हाला आन्सर करतोय देऊ शकेल. आणि शेवटी आपण काही क्वेश्चन आन्सर घेणारच आहे त्यावेळेस आपण बोलत. येस, सो इथं कोणी बसवेश कोरे आणि विनीता माने या दोघांनी मला मेसेज पाठवलेले आहेत. येस येस, आता मी सांगितलं की याच बेसिसवरती कुठला कोणतेही कर्ज न घेता तुमचा व्यवसाय वाढवणं 346 टेक्निक. याच्यावरती आनंदी परिवार फाउंडेशन दत्तक योजना राबवते, व्यवसाय दत्तक योजना. गेल्या वर्षी जवळपास 154 व्यवसाय आम्ही दत्तक घेतलेले आहेत, आणि त्या कुठलंही लोन न घेता त्या व्यवसायाला आम्ही वाढवून दाखवलेला आहे.
या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा ते व्यवसाय चालू आहेत, चांगल्या प्रकारे काम होत आहेत. तुम्ही सुद्धा ह्या 2021 मध्ये त्या योजनेमध्ये जॉईन होऊ शकता. आता दुसऱ्या शब्दावर आपण जाऊ, मी जास्त मार्केटिंग करत नाही तर कधीच, पण हे फक्त आम्ही सांगितलं की हे करू शकतो, कारण आपल्याला तीन शब्द महत्वाचे आहेत. पहिला सांगितला व्यवसाय, हा कार्यक्रम फक्त आणि फक्त व्यवसायासाठी आहे. व्यवसाय म्हणजे काय, व्यवसायांची सायकोलॉजी, व्यवसाय अडचणीमध्ये का आला तो तुम्ही अपग्रेड करणं गरजेचं आहे, व्यवसायाविषयी सांगितलं. दुसरा आपला शब्द होता तो होता कोरोनाचं संकट. जाणून घ्या तुमच्या व्यवसायाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढणाऱ्या तीन टेक्निक्स. सो आपण आता दुसऱ्या वाक्याकडे आलेलं आहे, कोरोनाचं संकट. या संकटामध्ये आपण सापडलेलो आहोत आणि आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती या संकटामध्ये सापडले. आता आपण कोरोना बघूयात की हा जो कोरोना आहे तो तुम्हाला झालेला आहे कसं कळतं? तर मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला काही लक्षणं दिसतात. गेल्या वर्षी खोकला असायचा, सर्दी असायची, ताप असायची, लक्षणं होती. यावर्षी लक्षणामध्ये वाढ वाढत चाललेली आहे. कधी कधी पोट दुखतं, पोटाचे प्रॉब्लेम आहेत, लूज मोशन्स आहेत, थकवा येणं आहे, सांधे दुखणं आहे, बरीच लक्षणं वाढत चालली. आणि मी सांगेन की अजून एक तिसरी लाट येईपर्यंत तुम्हाला काही जरी झालं तर ते लक्षण कोरोनाचं असणार आहे. आणि मग तुम्हाला सांगितलं जाणार आहे की चला काही झालं की कोरोना टेस्ट करा, काही झालं की कोरोना टेस्ट करा. का असं होईल त्याच्याविषयी मी जास्त बोलणार नाहीये, पण एवढंच सांगेन मी तुम्हाला की तुमचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, नाहीतर उद्या मला कसं तरी होतं ह्या आपला फेमस डायलॉग असतो प्रत्येकाचा. मी नेहमी लोकांना बोलतो जे आमच्याकडे स्पोकन इंग्लिश येतात ना लोक, आम्हाला स्पोकन इंग्लिश क्लास आहे वगैरे वगैरे, त्यांना नेहमी सांगतो की मला या शब्दाचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून दाखवा, मला कसं तरी होते तर मी तुमच्या क्लासला येणार. कारण हा फेमस वाक्य आहे आणि जर तुम्ही असंच वातावरण राहिलं तर थोड्या दिवसानंतर तुम्ही असं म्हटलं ना घरामध्ये मला कसं तरी होते, तरी सुद्धा घरातील लोक म्हणतील चला ह्याची कोरोनाची टेस्ट करून घ्या, हे येणार. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये बोलेल की सुरुवातीला काही लक्षणं दिसतात आणि मग तुम्ही टेस्ट करता आणि ते टेस्ट केल्यानंतर कन्फर्म होतं की तुम्हाला कोरोना झालेला आहे. यस, अगदी याचप्रमाणे तुमच्या व्यवसायाला कोरोना झालेला आहे का, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. स्वतःला विचारा. माणसांचा आजार आला, कोरोना लक्षणं दिसतात, टेस्ट केली, कन्फर्म होत, आता तुमच्या व्यवसायाला कोरोना झालेला आहे का? आणि म्हणूनच आता आपण इथं एक व्यवसाय कोरोना टेस्ट करणार आहे, बिझनेस कोरोना टेस्ट, की खरं तुमच्या बिझनेसला कोरोना झालेला आहे का. निलेश काळे सांगतो ऍज पर गव्हर्नमेंट रुल्स जिम क्लोज, की घरामध्ये करावं. निलेश काळे सर, जिमचं नाव काढलं मलाही वाईट वाटतं, मी मलाही एक्सरसाइज करायला आवडते. मी तर 1 एप्रिलला त्यांचं वर्षभराचं पेमेंट जमा केलं आणि 2 एप्रिल पासून पुण्यातल्या जिम बंद झाल्या, मला तर किती वाईट वाटायला पाहिजे. पण इट्स ओके, असू द्या, आपण दुखे समदुखे आहेत, आपण पुन्हा पुढे एक्सरसाइज करूयात. आणि नाहीतर पुढचे 3 वर्ष हेच काम आहे आपल्याला, 4 महिने जाऊन जिम करायची, तब्येत चांगली बनवायची आणि पुढच्या 2 महिन्यात लॉकडाऊन मध्ये पुन्हा आहेच बाहेर आलेला. ओके, यस यस सर, काही हरकत नाही. व्यवसाय कोरोना टेस्ट आपण बघूयात काय आहे ते. प्रत्येकाने प्रामाणिकपणे पुढच्या 10 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तुमच्या मनामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे उत्तर, येस नो, येस नो मध्ये आहे. कुणीही कमेंट बॉक्स मध्ये काही टाकायचं नाहीये, फक्त तुमच्या मनामध्ये ठेवायचं की किती प्रश्नांना उत्तर येस येत आहेत. बघा, पहिलं वाक्य आहे, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे, कोरोनामुळे तुमचा व्यवसाय अडचणीत आलेला आहे असं तुम्हाला वाटतं का. उत्तर हो किंवा नाही मध्ये तुमच्या तुमच्या मनामध्ये ठेवा. शेवटी मी सांगणार आहे की 10 पैकी किती प्रश्नांची उत्तर हो आलेले आहेत ते मला तुम्ही सांगायचं आहे. सेकंड आहे, कोरोनामुळे तुमची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे का, हा दुसरा प्रॉब्लेम आहे. लक्षण आहेत ना ही सगळी, बिझनेस कोरोना तुम्हाला झालेला आहे का. तिसरं आहे, कोरोनामुळे कामगारांच्या समस्या सुरू झालेल्या आहेत, म्हणजे कामगार काम सोडून चाललेले आहेत, कामगार वेळेवरती येत नाहीत, पगार मिळत नाही म्हणून नाराज आहेत. आणि आता तर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली मी बघतोय, बऱ्याच वेळेस बघतो माझ्याकडे काही लोक आहेत वर्क फ्रॉम होम करणारे, काही नाही, मस्त पगार तर फुल घेतात पण घरामध्ये कॅरम खेळत बसणे, घरामध्ये मस्त स्वयंपाक चालू असतो आणि इकडं कॉम्प्युटरवरती चालू आहे, हा वर्क फ्रॉम होम सुरू आहे, तिथं काहीतरी ऑनलाईन. तर अशा प्रकारे तुमचं प्रोडक्टिव्हिटी दाखवली जात नाही असं तुम्हाला वाटत असेल की आपले कामगार व्यवस्थित दाखवत नाहीत. ओके, चौथा आहे, कोरोनामुळे तुम्ही मानसिक तणावात आहेत का, स्वतःला प्रश्न विचारायचा. उत्तर हो किंवा नाही मध्ये मनामध्ये ठेवा, कमेंट बॉक्स मध्ये टाकण्याची गरज नाहीये. पाचवा प्रश्न आहे, कोरोनाच्या काळात घरात बसल्यामुळे काही शारीरिक बदल झाले आहेत का, जसं की वजन वाढणं, पोट सुटणं, आळस येणं, थकवा येणं. हा यस, बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम असेल. या प्रश्नाचं उत्तर मला हो किंवा नाही मध्ये सांगा बरं. जरा पाचव्या प्रश्नाचं उत्तर, किती लोकांना हा प्रॉब्लेम झालेला बघूयात. हा,
कोरोनाच्या काळात घरात बसल्यामुळे काही शारीरिक बदल झाले आहेत का? यस आहेच. हा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे, बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. हा 5 नंबर नो क्या बात आहे. बऱ्याच लोकांचे हो आहेत, बऱ्याच लोकांचे, बऱ्याच लोकांचे मध्य प्रदेश वाढलेले आहेत. चला आता 6व्या प्रश्नाकडे जाऊयात की व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी तुम्हाला बाहेरून भांडवल घेण्याची गरज आहे का? असं वाटतं का व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी? व्यवस्थित 6वा प्रश्न आहे, तुम्हाला बाहेरून भांडवल घेण्याची गरज आहे असे वाटते का? तुमच्या मनामध्ये ठेवायचं उत्तरेचं. 7वा प्रश्न आहे, सध्या बघा भांडवल आहे, काही लोकांना वाटतं की गरज आहे, तर सध्या बाहेरून भांडवल उभा करत असताना प्रचंड अडचणी येत आहेत का? म्हणजे तुम्ही मित्राला मागता, बँकेकडे जाता, किंवा इतर नातेवाईकडून तुम्ही पैसे मागता, आणि हे मागत असताना तुम्हाला खरंच अडचणी येत आहेत का? म्हणजे मागतोय आणि ते लोक लगेच देत आहेत का? नाही देत. प्रत्येकाजवळ काही ना काही कारण आहे. आणि त्यानंतर 8वा प्रश्न आहे, सध्याची बाहेरची परिस्थिती पाहता व्यवसाय वाढवण्यासाठी काहीतरी वेगळ्या टेक्निक वापरण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? उत्तर हो किंवा नाही म्हणजे तुमच्या आतमध्ये ठेवायचं. 9वा प्रश्न आहे, कोरोना किंवा लॉकडाऊनची परिस्थिती अशीच राहिली, आता जशी आहे ना तशीच राहिली, तर तुम्हाला तुमचा व्यवसाय बंदच करावा लागेल असे वाटते का? म्हणजे हे जर असंच पुढच्या अजून 1-2-3 महिने राहिले तर आपण ना भाडं देऊ शकतो, ना एम्प्लॉयचं सॅलरी देऊ शकतो, भांडवल सगळं संपून जाईल, आपल्याला शेवटी बंद करावं लागेल असं तुम्हाला वाटतं का? आणि शेवटी आहे, व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी तुम्हाला सध्या पैशाची गरज आहे का? हे 10 प्रश्न आहेत जे तुम्हाला सांगतील की तुमच्या बिझनेसला कोरोना झालेला आहे की नाही. हा या 10 पैकी किती प्रश्नांची उत्तर हो आलेले आहेत, यस आलेले आहेत, तो नंबर फक्त कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा की माझ्याला 4 हो आलेत 5 हो आलेत किंवा 10 हो आलेत. फक्त हो सांगा, नाही म्हटलं मला कळत. ओके, अक्षय सर म्हणतात ऑल हो आलेले. ओके, नमयंती फाटे 1 काय, हा राहुल पाटील 9, सागर माळी 8-9 म्हणायचं की काय? हा फक्त यस यस चे मला सांगा, यस किती आले? 7 8 5 9 10. गोरख सर ओके, सागर 8, देवेंद्र काटे 4 यस ओके, विजय ओके 6 7, विनीता माने 1 यस. विनीता मॅम तुमचा आता नवीन तुम्ही बिझनेस सुरू केले ना, त्यामुळे तुम्हाला आणखीन काही प्रॉब्लेम नाही. जे जुने आहेत त्या लोकांना विचारा काय आहेत ते. पाच आणि सहा काय आहेत? ओके, कोण बोलताय? निलेश काळे. 5 आणि 6 बाकी सगळी यस आहेत. ओके, बाहेरून भांडवल नको आहे पण शरीरामध्ये ह्या 2 गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व यस आहेत. यस सागरमाळी लास्ट 2 नो. यस यस. सो आपल्याला माहित आहे की कोरोनाची टेस्ट कशी केली जाते, एक्सरे काढला जातो किंवा सिटी स्कॅन केला जातो, आणि आपल्या फुफ्फुसाचा स्कोर किती आहे ते बघतात. जेवढा जास्त स्कोर तेवढा जास्त सिरियस आहे असं म्हटलं जातं, तेवढं जास्त इन्फेक्शन झालं असं म्हटलं जातं. तसं मी इथं सांगेन, जर तुमचे यस कमी असतील, म्हणजे एकाच प्रश्नाचे यस आलं असेल, तर मी सांगेन की तुमच्या बिझनेसला अजून तेवढा जास्त कोरोना लागलेला नाहीये. 2 असेल तर समजा जरा जास्त इन्फेक्शन झालेलं आहे बिझनेसला. बिझनेस इन्फेक्शन करतोय आपण, लग्न इन्फेक्शन नाहीये. जेवढा जास्त नंबर तेवढा जास्त प्रॉब्लेम आहे. आणि मी सांगेन की 3 पेक्षा जर जास्त स्कोर असेल तुमचा, तर 100% तुमच्या बिझनेसला कोरोना सुरू झालेला आहे, 100%. सो आपल्याला माहित आहे लवकर उपचार घेतला तर कोरोना बरा होतो, परंतु उपचारासाठी वेळ झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊन रुग्ण दगावतो. हा नॉर्मल कोरोनाचं लक्षण किंवा नॉर्मल कोरोनाची परिस्थिती आहे. आणि हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की सुरुवात आहे, थोडंसं इन्फेक्शन आहे, तोपर्यंत आपण उपचार घेतले तर आपण खरंच बरं होतो. कोरोना हा काय जीवघेणा आजार नाहीये, पण त्याकडे दुर्लक्ष केलं, काय होतंय मला, मला काय होत नाहीये, तर 100% तुम्ही आयसीयू मध्ये जाता, ऑक्सिजन लेवल कमी होते आणि आपण संपणार. सेम त्याप्रमाणे बिझनेसच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला वेळोवेळी लक्षणं जाणवत असतात. म्हणजे या महिन्यातला EMI भरायचा राहिलाय, या महिन्यात कामगारांचा पगार द्यायला पैसे नाहीयेत, या महिन्यात त्या घराचा EMI देण्यासाठी पैसे नाहीत, काहीतरी सॉफ्टवेअर घ्यायचे पण त्यासाठी पैसे नाहीत. ही छोटी छोटी लक्षणं आहेत. या लक्षणं तुम्हाला सांगत असतात की तुमचा बिझनेस अडचणीमध्ये चाललेला आहे, पण आपण त्याला पुन्हा पुन्हा दुर्लक्ष करतो. आणि परिणाम असा होतो की एक दिवस परिस्थिती एवढी हाताबाहेर जाते की आपल्याला आपला व्यवसाय बंदच करावा लागतो. या गोष्टी लक्षात ठेवा. यस पटतंय का? बिझनेस कोरोना आणि माणसाचा कोरोना एकसारखाच आहे, फक्त कमी
लवकर कमी इन्फेक्शन आहे तोपर्यंत लक्ष द्या, कोरोना लवकर बरा होईल. व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा हाच नियम लागू आहे. मित्रांनो, मी नेहमी सांगतो, गाडी बंद पडण्याअगोदर सर्व्हिसिंग करता, गाडीचा कार्बोरेटर साफ करून घेता, सर्व सर्व सर्व्हिसिंग व्यवस्थित करून घेता, का तर बंद पडू नये, महिन्याच्या महिन्याला सर्व्हिसिंग करून घेता, मग व्यवसाय बंद पडण्याची वाट पाहणार का? आपल्या व्यवसाय सुद्धा काहीतरी सर्व्हिसिंग करा ना. व्यवसायाच्या बाबतीत हा नियम लागू होतो. तर तुम्ही कमी आहे तोपर्यंत, कमी प्रॉब्लेम आहे तोपर्यंत जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर एक दिवस प्रॉब्लेम प्रचंड वाढतील. आणि तुमचा किती मोठा असेल, चित्रामध्ये तुम्हाला दिसते पा, छोटे छोटे व्यवसाय तर झोपलेच, पण कितीही मोठा व्यवसाय असेल तरीही तो त्या कोरोनाच्या लाटेसमोर संपणार हे ठरलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, जशी आपली गाडी सांभाळतात तसं आपला व्यवसाय सुद्धा सांभाळा. थोडे प्रॉब्लेम आहेत किंवा प्रॉब्लेम येऊच नाहीत म्हणून त्यावरती आपल्याला काम करायचं. आणि मित्रांनो, सध्याच्या जर कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर तीन टेक्निक फार महत्वाचे आहेत. ह्या तीन टेक्निक फार उपयोगाचे आहेत. पहिलं टेक्निक आहे व्यवसायाच्या सर्व गोष्टीसाठी सिस्टीम तयार करा. मित्रांनो, तुम्ही आज इथे एवढे लोक आहेत, मला किती लोक दिसतात इथं, 66 लोक दिसतात. तुमच्यापैकी एकाला तरी आमचा कॉल आलेला आहे का? एकाला नाही आला. तुमच्यापैकी कित्येक लोक आहेत जे आम्हाला ओळखत पण नाहीत. एक सिस्टीम आहे, फेसबुकला ऍड टाकली, फेसबुकला तुम्ही क्लिक केलं, तुमचं सर्वांचं ऍटोमॅटिक तिथं रजिस्ट्रेशन झालं. ज्या ज्या लोकांचं रजिस्ट्रेशन झालं त्यांना आपोआप मेसेज गेले व्हॉट्सअप वरती. तिथं तुम्हाला एक लिंक आली, त्या लिंक वरती तुम्ही जॉईन झालात. एक लिंक होती झूमची, दुसरी लिंक होती व्हॉट्सअपची. जे व्हॉट्सअपच्या लिंक वरून तुम्ही ग्रुप जॉईन केला तिथं काय तुम्हाला नवीन माहिती भेटली असेल किंवा भविष्यामध्ये भेटेल. झूम लिंकला तुम्ही ज्यावेळेस गेला तेव्हा मित्रांनो, आपोआप तुम्ही जे 66 लोक आहेत तुमच्या सर्वांचे डिटेल्स माझ्याकडे आलेले आहेत. तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुम्ही कुठल्या शहरामधून आहात हे तुम्ही तिथं डिटेल्स भरलेले आहेत. येस, सो हे ऍटोमॅटिक सर्व चाललेलं आहे. आता मी इथं बसतोय, तुम्ही मला दिसत नाही सर्व लोक, पण एक सिस्टीम आहे, हे झूम नावाचं एक सिस्टीम आहे. या सिस्टीमद्वारे मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही तुमच्या घरामध्ये आहात, तिथे बसून तुम्ही हे प्रोग्राम पाहत आहात. मित्रांनो, तुमच्या व्यवसायातला प्रत्येक पाठ हा सिस्टीम मध्ये बांधला गेला पाहिजे जर ह्या सध्याच्या प्रॉब्लेममधून बाहेर पडायचं. कारण इथून पुढे कित्येक दिवस अजून तुम्ही बाहेर पडू शकणार नाहीत. आणि जर तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणत असाल की आत्ता ना ते आपले ठाकरे साहेब येतील आणि ते म्हणतील की आता आपण फार मला सहकार्य केलं 1.5 वर्ष, सो आता आपण सर्व खुलं, उद्यापासून मास्क वापरण्याची गरज नाहीये, सोशल डिस्टन्सिंगची गरज नाहीये, असं तुम्हाला वाटत असेल, त्यानंतर तुमचा व्यवसाय प्रचंड वेगाने वाढणार आहे असं वाटत असेल, तर भ्रमात आहात तुम्ही. पुढचे कमीत कमी 2 ते 3 वर्ष तरी कमीत कमी हे परिस्थिती बदलणारी नाही. कारण अजून आपल्यावरती कोरोनावरती कंट्रोल कसा मिळवायचा हेच कळलेलं नाहीये. लॉकडाऊन हा कायमस्वरूपीचा पर्याय नाहीये. जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर कोरोनाची होळी नावाचा माझा एक प्रोग्राम आहे, युट्यूबवरती आहे, तुम्ही तो बघू शकता. त्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की हा व्हायरस मरतो कसा, खरंच व्हायरस मरतो का, मरत असेल तर कसा मरतो. सोशल डिस्टन्सिंग फक्त वाढू नये यासाठी आहे, त्याला मारण्यासाठी नाही आहे. एकमेव पर्याय आहे वॅक्सिन. ते वॅक्सिन घेऊन सुद्धा कित्येक लोकांना कोरोना होतोय, फक्त एवढंच आहे की तो मरत नाही आहे. येस, सिरियस होत नाहीये, पण हा कोरोना सहजासहजी मरणारा नाहीये. किती लाटा येतील हे पण सांगता येत नाहीये. त्यामुळं तुम्ही नसलात तरीही ऍटोमॅटिक तुमचा बिझनेस कसा वाढेल, कसा चालेल, यासाठी तुमच्याकडे सिस्टीम असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट ते करा. तुमचा बिझनेस कुठलाही असू द्या, कोणताही बिझनेस असू द्या, त्याला सिस्टीम मध्ये बांधा. सेकंड थिंग, तुम्हाला तुमच्या लोकांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे, तुमचा स्टाफ. आता लोकांचं व्यवस्थापन मध्ये काय करायचं, तर मित्रांनो खरंच सांगेन, गरज असेल तर स्टाफ ठेवा, नसेल तर विनाकारण त्यांना सॅलरी देत बसू नका. आणि जर द्यायचीच असेल टार्गेट बेस द्या. वर्क फ्रॉम होम, काम करा, एवढं काम करा एवढं तुम्हाला मिळणार, त्याचं जवळ क्वालिटी असेल त्याप्रमाणे त्याला मिळत राहील. आणि मित्रांनो, तुमच्याकडचे हक्काचे 1-2 एम्प्लॉई असतात, जे एम्प्लॉई इतर 10 लोकांचं काम करतात तेवढेच 1-2 एम्प्लॉई ठेवा, बाकीच्या लोकांना सरळ काढून टाका किंवा टार्गेट वरती ठेवा. जर तुम्हाला या संकटामधून बाहेर जायचं असेल, बाहेर पडायचं असेल, तर जो स्टाफ आहे पुअर कॉल परफॉर्मन्स आहे त्या लोकांना सांभाळण्याचा तुम्ही ठेका घेतलेला नाहीये. पुढचे कित्येक दिवस हे लॉकडाऊन असंच राहणार आहे, पूर्ण लॉकडाऊन निघणार नाही, सहजासहजी निघणार नाहीये. आणि जसा एक मध्यंतर एक बातमी होती की सप्टेंबरच्या आसपास तिसरी लाट येणार आहे. आज चालू आहे जून, जुलै, ऑगस्ट, कदाचित हे 15-15 दिवसाला जे काय थोडं 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 रुल्स कमी करत चालले आहेत
थोड़े थोड़े रिस्ट्रिक्शन्स कमी करत चाललेले आहेत हे पाहता ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये कदाचित आपण मागच्या वर्षी जसं थोडंसं फ्री झालं होतं तसं होईल आणि खरंच सप्टेंबरमध्ये ही जर लाट आली तर पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतो 100% होऊ शकतो. कितीही तुमचं गव्हर्नमेंट बोललं आम्ही असं करणार नाहीये तरी सुद्धा परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा लॉकडाऊन हे करावंच लागतं. आणि प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या शहरातल्या कशाच्या ना कशाच्या निवडणुका येणार आहेत आणि ह्या निवडणुका आल्या की पुन्हा वाढणार आहेत ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत. त्यामुळं एम्प्लॉई जास्त न ठेवता जेवढे गरजेचे आहेत तेवढे एम्प्लॉय ठेवा, बाकीच्या लोकांना ऍज अ टार्गेट बेस्ड ठेवा. आणि तिसरं सर्वात महत्वाचं आहे पैशाचं व्यवस्थापन. मित्रांनो, या पुढच्या काळामध्ये एखादा व्यवसाय फार मोठी इन्व्हेस्टमेंट करून सुरू करण्याचा विचार करू नका. किंवा तुमच्या व्यवसायामध्ये फार मोठ्या इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी, एखादं मशीन विकत घ्यायचा विचार पण करू नका. जेवढे जास्त इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी आहेत त्या कामं आउटसोर्स करा. मित्रांनो, जेवढे आउटसोर्स करता येते तेवढे आउटसोर्स करा. समजा उदाहरणार्थ मी सांगेन की काही दिवसापूर्वी माझ्याकडे एक व्यक्ती आले होते ज्यांना आटा मॅन्युफॅक्चरिंग सुरू करायचं होतं आणि साधारणतः 1 कोटीच्या आसपास बजेट जात होतं. बँक लोन पण द्यायला तयार होती पण त्यांना मी सांगितलं की एवढं तुम्ही सुरू करण्यापेक्षा आणि काहीच एक्सपिरियन्स नाहीये नवीन होत्या, एक काम करा ज्याच्याकडे ऑलरेडी फॅक्टरी आहे त्याच्याकडून तुम्ही थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग करून घ्या. म्हणजे मॅन्युफॅक्चर बाय तो असेल एका कोपऱ्यामध्ये कुठं त्याचं नाव येतं पण ब्रँड तुमचा असतो मार्केटेड बाय यू आणि जे काम 1 कोटीचं होतं ते 3 लाखामध्ये त्या माणसाचं काम सुरू होऊ शकतं. सेम असंच आहे प्रत्येक बिझनेसमध्ये असं आहे. आणि मित्रांनो, कित्येक मोठे व्यवसाय आहेत की कुठलाही तुम्ही नाव घ्या मोठे व्यवसाय, इव्हन पतंजली असेल किंवा आणखीन कुणी असेल, या लोकांनी सुद्धा आपले व्यवसाय आउटसोर्स केले, दुसऱ्याकडून बनवून घेतात नाव आपलं असतं. मेडिसिन मध्ये गेला तर सिप्ला असेल, कॅडिला असेल, रिलायन्स असेल, मॅक्झिमम कंपन्या ह्या आउटसोर्स करतात, दुसऱ्याकडून बनवून घेतात, फक्त आपलं मॅन्युफॅक्चरिंग बाय ते असतात, मार्केटेड बाय या कंपन्या असतात. तुम्हाला ज्या गोष्टींसाठी खरंच फार मोठ्या प्रमाणामध्ये पैसा लागणार आहे त्या गोष्टी आउटसोर्स करा. तुम्ही स्वतःजवळचा पैसा इन्व्हेस्ट करू नका. मग तुम्ही करायचं काय? मी सांगितलं लोकांचे व्यवस्था स्टाफ कमी करा, जो आहे त्यांना फक्त टार्गेट बेस्ड ठेवा. तुम्ही जर ऑनलाईन सर्व काय असेल सेटअप असेल तुमची सिस्टीम असेल नक्की स्टाफ घरून काम करणार आहे, ऑनलाईन रिझल्ट येणार आहे, पैसा तुम्ही त्यांना देऊ शकता. पण तुमचं काम जर ऑफलाईन मध्ये आहे त्याला जर तुम्ही लगेच ऑनलाईन मध्ये शिफ्ट करत असाल तर सुरुवातीला ट्रायल एररच्या काळामध्ये कृपया या गोष्टींचं काळजी घ्या. आणि कंजूस बना पुढचे काही दिवस, एक वर्षभर कंजूस बना, अनवॉन्टेड खर्च सर्व टाळा, जपून पैसा वापरा हे मी सांगेल. मग तुम्ही काय करायचं आता तर तुम्ही एकच गोष्ट करायची, मार्केटिंग करायची. फक्त मार्केटिंग करा, तुम्ही मार्केटिंग करा, लोकांना पकडा, वस्तू दुसऱ्याकडून बनवून घ्या, इकडे देऊन टाका. स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तर 100% तुम्हाला ते आहे तर इट्स ओके, ते व्यवस्थित चालवा. पण नसेल तर कुठल्या एका मोठ्या व्यवसायामध्ये खरंच उतरू नका. मित्रांनो, आता तुम्हाला मार्केटिंग करायचंय, बरेच लोक म्हणतात सर पैसा नाहीये काय करायचं. तुम्हाला जर मार्केटिंग करायचं असेल तर आम्ही पैसा द्यायला तयार आहे तुम्हाला. आनंदी परिवार फाउंडेशन या अगोदर फक्त ट्रेनिंग द्यायची आणि ज्या लोकांना लोन पाहिजे त्या लोकांना आम्ही काय सांगायचो की आमच्याकडे बँकचे काही लोक असायचे ऑफिसमध्ये येऊन बसलेले असायचे, त्या लोकांना आम्ही सांगायचो की तुम्हाला जर लोन पाहिजे असेल तर या लोकांना भेटा, हे लोक तुम्हाला लोन देतील. आज आनंदी परिवार फाउंडेशनच्या गायडन्सखाली आम्ही एक बँक सुरू केलेली आहे, आत्मनिर्भर अर्बन निधी लिमिटेड. ही बँक तुम्हाला मार्केटिंगसाठी पैसा द्यायला तयार आहे. आता पूर्वीही वेगवेगळ्या बँका आमच्याजवळ होत्या पण प्रॉब्लेम हा होता, फार महत्वाचा होता प्रॉब्लेम, की आमच्याकडे लोक जेव्हा यायचे ना ट्रेनिंगला, ऑफलाईन ट्रेनिंग चालायचं, त्या ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग सुरू करायच्या मी आधी बोलायचो, मित्रांनो मी 2 गोष्टी सांगणार आहे, एक पैसा कसा का मिळवायचा आणि बिझनेस कसा चालू करायचा, आणि सेकंड पैशाशिवाय कसा चालू करायचा. जर तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर खाली XYZ हे लोक बसलेले आहेत, हे बँकचे लोक आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा, तुमचा सिबिल स्कोर दाखवा, तुम्ही किती ITR भरलेत ते दाखवा, तुम्ही तारण काय देणार आहात तेही त्यांना सांगा आणि मग हे लोक तुम्हाला लोन देतील. जर तुमच्याकडे सिबिल खराब असेल, तुमच्याकडे तारण द्यायला काही नसेल, तुम्ही ITR पण भरलेलं नसेल, तर पुढचे 2 तास मी जे सांगतोय ते ऐका, त्यातून तुम्हाला समजेल की बिझनेस पैसा न घेता, बाहेरून पैसा न घेता कसा चालवायचा. आणि आम्ही त्या लोकांना ते गायडन्स करायचो, कारण मला माहित आहे कित्येक छोटे व्यावसायिक असे आहेत की ज्यांचा सिबिल खराब आहे, सेकंड थिंग त्यांचं काही तारण द्यायला काय नसतं, गॅरंटर कोणी उभा राहायला तयार नाहीये,
त्यांचं आयटीआर भरलेलं नसतात, त्यामुळे मोठ्या बँका तुम्हाला पैसा देत नाहीये. मी सांगेल आमच्याकडे या, तुमचा सिबिल खराब असेल तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, आम्ही मार्केटिंगसाठी तुम्हाला लोन द्यायला तयार आहे. आनंदी परिवार फाउंडेशनची स्वतःची बँक आहे, फक्त तुम्ही मार्केटिंग कसं करणार आणि काय करणार याविषयी माहिती आम्हाला द्या. तुम्ही काय करणार आहात सर? मी असं असं करतोय प्रोजेक्ट रिपोर्ट. कित्येक लोक तर असे असतात, सर आम्हाला लोन पाहिजे. बाबा तू काय करणार आहे? नाही सर, तुम्ही पैसे किती देणार आहे त्यावरती सांगा. ज्या माणसाला पैसा कसा मागायचा याची पण अक्कल नाहीये, मित्रांनो खरंच सांगतो, त्या माणसाला कोणीच पैसा देत नाहीये. माझ्याकडे SBI चे एक मॅनेजर आले होते, त्यांनी एक किस्सा सांगितला की एक मुलगा बँकमध्ये गेला, म्हटला लोन पाहिजे. ते मॅनेजर बोलले किती लोन पाहिजे? तर तो मुलगा बोलला असं तुम्ही किती देऊ शकता ते सांगा. मॅनेजर बोलले आमच्याकडे करोडो नाही, तुला किती पाहिजे सांग. मग तो म्हटला ठीक आहे सांगतो म्हटला. मॅनेजर म्हणजे तू एक सांग, तू काम काय करणार आहे, व्यवसाय काय करणार आहे? तो म्हणा तुम्ही ज्या प्रोजेक्टसाठी लोन द्याल ना ते मी करायला तयार आहे. मित्रांनो दरवाजा सुद्धा कोण तुम्हाला उभा राहू देणार नाही. तुम्हाला प्रॉपर प्रोजेक्ट बनवून तुम्हाला यावं लागेल. तुमचा सिबिल खराब असू द्या, मला काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त मी सांगितलं की तुम्हाला मार्केटिंगसाठी आम्ही लोन देतोय. तुमच्याकडे तुम्ही म्हटलं सर मला फॅक्टरी टाकायची 10 लाख रुपये द्या, मी म्हणतो नका घेऊ. कुणातरी फॅक्टरी आहे त्याच्याकडे तुमच्या नावाने प्रोडक्ट बनवून घ्या, तुम्ही फक्त मार्केटमध्ये विका. कशासाठी बोलतोय हे समजा, उद्या 6 महिन्यानंतर फार मोठं लॉकडाऊन सुरू झालं, पुढचे 3 महिने तुमच्या मालाला डिमांड नाहीये, जेवढा आणलेला आहे तेवढा विका, नवीन माल विकत घेण्याची गरज नाहीये, पैसा इन्व्हेस्ट करण्याची गरज नाहीये. थोडे दिवस सेफ मोड मध्ये खेळा मित्रांनो. आता गरज काय फक्त मार्केटिंग करण्याची, आम्ही पैसा द्यायला तयार आहे. मार्केटिंगसाठी काय पाहिजे? डिझाईन्स पाहिजे, तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करताय, सर्व पैसा द्यायला आम्ही तयार आहे, आमची बँक तयार आहे. मी सांगितलं पूर्वी आम्ही ट्रेनिंग द्यायचो, पैसा बँककडे पाठवायचो, पण बँक तुम्हाला पैसा देत नव्हते कारण तुमचं रेकॉर्ड खराब होतं. पुन्हा आमच्याकडे एक असा गट आला, एक असे इन्व्हेस्टर आले, तुम्हाला किती पैसा पाहिजे? 10 लाख पाहिजे, ऑन द स्पॉट लगेच द्यायला तयार होते. तुम्हाला किती? 1 कोटी पाहिजे, 1 कोटी द्यायला तयार होते. कुठलेही डॉक्युमेंट न देता, फक्त तुम्ही आनंदी परिवार फाउंडेशनचे मेंबर आहात ना, आजही ते लोक द्यायला तयार आहेत, आजही ते लोक द्यायला तयार आहेत. फक्त तुमचा प्रोडक्ट बेस्ड बिझनेस पाहिजे, पुण्यामध्ये पाहिजे, तर तुम्हाला ते पैसा मिळणार आहे. पण तिथेही छोट्या व्यवसायासाठी, मार्केटिंगसाठी कोणी द्यायला तयार नव्हतं. तुमचा प्रोडक्ट आहे, तुम्हाला समजा हे ग्लास मागवायचे आहेत आणि समजा 2000 क्वांटिटी मागवायचे आहेत, पुढे तुम्हाला विकायचे, ते लगेच पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला. पण तुमचं गार्मेंट आहे, त्या गार्मेंटसाठी तुम्हाला मार्केटिंग करायचं आहे, ते लोक पैसे द्यायला तयार नव्हते. आणि म्हणून आपण जे आपले आत्मनिर्भर अर्बन निधी लिमिटेड नावाची जी बँक सुरू केलेली आहे, त्यामार्फत आम्ही तुम्हाला मार्केटिंगसाठी आत्ता लोन देऊ शकतो. काही दिवसापूर्वी काही लोक आम्हाला म्हणायचे की नाही तुम्ही खोटं बोलताय, लोन नाही देऊ शकत. कारण त्यावेळेस लोन देणं आमच्या हातामध्ये नव्हतं, ते दुसऱ्या बँकात होतं, आज आमच्या हातामध्ये. फक्त आम्हाला काय पाहिजे? तुम्ही काय करणार आहात ते व्यवस्थित सांगा. तुम्हाला किती पैसा लागणार आहे ते पण सांगा. काही लोक लोन मिळणार म्हटलं काम असतं 10,000 सांगतात सर 1 लाख रुपये पाहिजे. असं चालत नाहीये, आमच्याकडे एक्सपर्ट लोक आहेत. तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट घ्या. तुम्ही ज्यासाठी 1 लाख मागतात ना, 1 लाखाचं लोन घेऊन तुम्ही काम करणार आहात ना, तेच काम आमचे एक्सपर्ट तुम्हाला 10,000 करून देतील. 1 लाखाचं लोन घेऊन डोक्यावरती कर्ज घेऊन फिरायचं का ते 10,000 काम करून घ्यायचं तुम्ही ठरवायचं. येस, सो अशा प्रकारे फाउंडेशन काम करते या काळामध्ये सुद्धा. आता ह्या ज्या टेक्निक्स आहेत, ह्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत आणि वेगवेगळ्या बिझनेससाठी वेगवेगळ्या टेक्निक्स कामाला येतात. जी टेक्निक गार्मेंटसाठी आहे तीच टेक्निक 100% हॉटेलसाठी नाही उपयोग येणार. जे हॉटेलसाठी योजना आहे, ओके नरेंद्र सोनार सर, नक्कीच मी तुम्हाला माहिती देतो. सर नरेंद्र सर, तुमचा दुपारी कॉल आला होता पण मी प्रचंड मीटिंग मध्ये होतो, आता कंटिन्यू 5 पर्यंत त्यामुळे मी तुमच्याशी बोलू नाही शकतो. नरेंद्र सर, हा प्रोग्राम संपल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो नरेंद्र सर. आणि तुम्ही आय थिंक मागच्या वर्षीपासून बघताय की दत्तक योजना सुरू आहे. येस, सो वेगवेगळ्या बिझनेससाठी वेगवेगळ्या टेक्निक्स उपयोगात येतात. आणि म्हणून काय केलेलं आम्ही की एक कोर्स बनवलेला आनंदी उद्योजक. तुम्हाला बँक जरी गेलात, तुम्ही कुठलीही नॅशनलाइज बँककडे गेलात, आज CMGP च्या अंडर पर आज माझ्याकडे 3 ते 4 लोक आले की सर मला लोन पाहिजे. मी त्यांना बरोबर कन्सर्न पर्सन कडे पाठवलं, 15-15 लाखाच्या फाईल त्यांच्या तिथं तयार केलेल्या आहेत. एकच गोष्ट आहे, एक 2-3 महिने लागणार आहेत त्यांना, कारण सध्या तिकडली सिच्युएशन पाहता त्यामध्ये 30-35% सबसिडी आहे. दुर्दैव आपलं असं आहे की व्यवसाय चालू करण्यासाठी ह्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत हे आपल्याला माहीत नाही, त्या व्यवस्थित पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. आणि त्याच्यामध्ये एक अट असते फार महत्वाची, सर तुमच्याकडे ते पण म्हणतात की तुमचं सिबिल चेक केलं जाईल, तुमचं हे चेक केलं जाईल, किंवा स्टार्टअप असेल त्याच्यासाठी वेगळ्या गोष्टी केल्या जातील. सगळ्यात शेवटी सांगतात की लोन सँक्शन झाल्यानंतर तुमची बँक तुम्हाला एखादा कोर्स करायला लावते.
जे जिल्हा उद्योग केंद्र राबवते किंवा एमसीडी कोर्स राबवते किंवा मिटकॉन सारख्या संस्था ह्या कोर्स राबवतात आणि ते कोर्स सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्हाला बँक लोन देत नाही. आज आनंदी परिवार फाउंडेशन काय केलं, आनंदी उद्योजक हा एक कोर्स बनवलेला आहे की जो सर्व सर्व व्यवसायासाठी उपयोगाचा आहे, व्यवसाय विषयी सर्व काही. वास्तविक या कोर्सची आज जर नॅशनल लेवलला प्राइस पाहिली तर कोणी 1.5 लाखामध्ये विकत, कोणी 2 लाखामध्ये विकत. आम्ही काय केलेलं आहे, सगळं फुकट केलेलं आहे, सगळं फ्री आहे. आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे लोक, आता समोर मला दादा मुलांनी दिसतात जे मेडिकल स्टोअर आहे त्यांचं, शुभम सरांचं काहीतरी वेगळं आहे, संजय दादवांचं वेगळं असेल, विजय सावकरांचं वेगळं असेल, सोनार सर त्यांचा वेगळा बिझनेस आहे. म्हणजे कुणी चहा बिझनेस मध्ये असेल, कुणी चिकन शॉप मध्ये असेल, चिकनच्या बिझनेस मध्ये असेल, कुणी कापड व्यवसायामध्ये असेल, कुणी हॉटेल व्यवसायामध्ये असेल, कुणी इंजिनिअरिंग असेल, कुणी डॉक्टर असेल. अशा प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळे ट्रेनर एकत्र आले, जवळपास 300 पेक्षा जास्त ट्रेनर आले. आणि सर्वात महत्वाचं फक्त ट्रेनरच नाहीये, डिस्ट्रीब्युटर सारे सुद्धा आहेत, सागरमाळे सर डिस्ट्रीब्युटर सुद्धा आहेत, मग ते मेडिकल डिस्ट्रीब्युटर आहेत, किराणा डिस्ट्रीब्युटर आहेत, असे 300 पेक्षा जास्त ट्रेनरने एकत्र येऊन हा कोर्स बनवला, जो टोटल फ्री आहे, टोटल फ्री आहे. आज मी काय म्हणतो की प्रत्येक ट्रेनरने 20 टेक्निक जरी तुम्हाला दिल्या तरी ते 6000 टेक्निक्स होतील, आणि तुमच्या एका टेक्निकने तुम्हाला 1000 रुपये मिळवून दिले पुढच्या काही काळामध्ये, तर 6000 टेक्निक तुम्हाला कमीत कमी 60 लाख रुपये मिळवून देतील. आणि मी म्हणतो ते एक टेक्निक तुम्ही पुन्हा पुन्हा वापरत राहा, अख्ख्या आयुष्यभरामध्ये तुम्हाला एक टेक्निक 1 लाख रुपये तर मिळून देईल. 6000 × 1 लाख करा, तुम्हाला किती पैसा मिळेल याचा विचार करा. म्हणजे महाराष्ट्रातल्या माणसाला कुठेही बाहेर जाऊन शिकण्याची गरज नाहीये. आज मी तर 300 ट्रेनर का सांगितलेलं, हे जुनी ऍड बनवलेली आहे, पण ज्या दिवशी ट्रेनर मी चालू केले गोळा करायला, पहिल्याच दिवशी 401 ट्रेनरने बुकिंग केली, आणि आता 450 पुढे तो नंबर गेलेला आहे. आता हे झाले ट्रेनर जे शिकवतात तुम्हाला टेक्निक्स, पण ज्या लोकांनी प्रत्यक्षात काम केलेलं आहे असे यशस्वी लोक आहेत, जसं पुण्यामध्ये तुम्ही आला तर आमिर चिकन तुम्ही नाव ऐकलेलं आहे, त्याचे ओनर जे आहेत विजय मोरे सर, तेही तुम्हाला याच्यामध्ये त्यांचंही गायडन्स असणार आहे या कोर्समध्येच आहे. येवल्या मृत्युल्य त्याचे ओनर जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आहेत. ब्लॅकबेरी सारखा ब्रँड आहे, त्याचे मॅनेजर आपल्या बरोबर आहेत. विनयभाई संघवी मधून बार्शी मधून आहेत. पूर्ण संपूर्ण भारतामध्ये फर्टिलायझर्सचा बिझनेस त्यांचा आहे. तुम्ही कुठलाही ट्रेनर घ्या महाराष्ट्रामध्ये, हा ट्रेनर या कोर्समध्ये असेल. ट्रेनर्स असोसिएशन ऑफ इंडिया आनंदी परिवार फाउंडेशन सोबत टाईप केलं आहे, ट्रेनर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रत्येक ट्रेनर याच्यामध्ये येतील. फक्त एकच अट आहे, मराठी माणूस पाहिजे, जो मराठीमध्ये शिकवतो त्याच लोकांना मी यामध्ये घेतलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहर असू द्या, पुण्यापासून ते नागपूरपर्यंतचे ट्रेनर या कोर्समध्ये शिकवत आहेत. आणि तर 300 सांगितलंय, पण वास्तविक यापेक्षाही जास्त 450 ट्रेनर तर आत्ताच आहेत. प्लस इंडस्ट्रियलिस्ट वेगवेगळे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधून ते ट्रेनर तिथे येत आहेत. जिम बिझनेस मध्ये सुद्धा लोक आहेत, जिम मधले आहेत, स्पा मधले लोक आहेत, नेटवर्क मार्केटिंग मधले ट्रेनर आहेत. प्रत्येक ट्रेनर आपापलं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये देत आहे. फक्त हा कोर्स आनंदी परिवार फाउंडेशनच्या सभासदांसाठी आहे. आता सभासद म्हटलं की काय असतं, तुम्ही म्हणाल काहीतरी फी असेल वगैरे वगैरे, हो आहे, पण ही फी कशासाठी आहे, कारण हे कोर्स सगळे ऑनलाईन आहेत. ऑनलाईन कोर्स म्हटलं की ऍप आला, ऍप आल्याबरोबर इंटरनेट आला, त्याचा मेंटेनन्स आला, हे लाईव्ह प्रोग्राम आले, तिथे तुम्हाला सपोर्ट करणारी टीम आली. आणि या लोकांसाठी आपण 1500 रुपये फी घेतो, तेही लाईफ टाईम साठी आहे, लाईफ टाईम साठी. आता फक्त ही जी फी आहे, ही फी या कोर्स साठीच आहे असं नाहीये. मी सांगितलं आनंदी परिवार फाउंडेशनचे मेंबर बनला हा कोर्स तुम्हाला फ्री. याच फी मध्ये तुम्हाला आम्ही बँकेचं सभासदत्व देतोय, शेअर्स देतोय आम्ही तुम्हाला या बँकेचे, जेणेकरून जेव्हा तुम्ही कुठल्याही बँक मध्ये गेला तर तिथं सभासद फी असते. सभासद फी असते, ती सभासद फी कधी 10,000 असते, कधी 15,000 असते, कधी 20,000 असते. मित्रांनो इथं सभासद फी चार्जर जस्ट मिनिट यस बँक 1 एप्रिलला सुरू झालेली आहे. दमयंती फाटे मॅम, बँक 1 एप्रिल पासून सुरू झालेली आहे आता, आणि याची सभासद नोंदणी सुरू आहे. तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये जा, तुम्ही कुठलंही लोन करा, त्यामध्ये 15 ते 20 हजार रुपये तुमच्या सभासद फी साठी जातात. प्रोसेसिंग फी साठी 10-15 हजार रुपये घेतले जातात. आम्हाला तुमच्याकडून हे पैसे घ्यायचेच नाहीत. आम्ही म्हणतो तुम्ही शिका, पैसा कमवा. या कोर्समध्ये ऍटलीस्ट 300 जरी व्हिडिओ असतील, त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये 20-20 टेक्निक दिले तरी 6,000 तुम्ही घेऊ शकता. आणि याची सभासद फी सध्या फक्त तुम्हाला 1500 रुपये फी ठेवलेली आहे. पुढे जाऊन ही फी वाढू शकते, कित्येक लोक पुढे आम्हाला प्रचंड पैसा देऊन याच्यामध्ये यायला लागतील, पण नाहीये. सध्या मी फक्त 1500 रुपये फी ठेवलेली आहे. आणि सिम्पल वे याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तुम्हाला,
तुम्ही घरात बसून तुमच्या मोबाईल मध्ये बसून ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकता. तिथे तुम्हाला चॅटिंगचा ऑप्शन आहे, तुम्हाला काही शंका असतील तुम्ही विचारू शकता, काही लाईव्ह सेशन सुद्धा आहेत. त्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या 1500 मध्ये मिळणार आहेत. वेगळं काहीही करण्याची गरज नाही. मी सांगेन की महाराष्ट्रामधील सर्वात मोठा कोर्स, जसं मी सांगितलेलं आहे की मराठी भाषेतला सर्वात मोठा कोर्स, व्यवसाय वाढवणारा सगळ्यात मोठा कोर्स, आणि हाही मराठी माणसाने बनवलेला आहे, हा कोर्स तुम्हाला या सभासद फी मध्ये भेटणार आहे. आणि ज्यांना पार्टिसिपेट करायचं आहे त्यांनी हा स्क्रीनशॉट काढून घ्या. बँकेचा सॉरी आनंदी परिवार फाउंडेशनचा हा अकाउंट नंबर आहे, त्यावरती तुम्ही पेमेंट करू शकता, किंवा गुगल पे फोन पेच्या माध्यमाने खाली जो नंबर आहे त्या नंबरवरती करू शकता. जे मेसेज तुम्हाला आले, जे लिंक तुम्हाला आले त्याच्यामध्ये सुद्धा हा नंबर आहे. आणि जर तुम्हाला डायरेक्ट कोर्सला जायचं असेल तर मित्रांनो, आनंदी परिवार हा ऍप डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअर वरून, आणि तिथे खाली एक लिंक दिलेली आहे, ती लिंक मी आता तुमच्या कमेंट चॅट बॉक्स मध्ये मी टाकतो. त्या लिंक वर जाऊन तुम्ही, यस मी लिंक तुम्हाला देतोय, चॅट बॉक्स मध्ये मी लिंक टाकतो, ह्या लिंक वर जाऊन तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता. तुम्ही सभासद बनता, त्यानंतर तुम्हाला फाउंडेशनकडे येऊन तुमचा प्रोजेक्ट सादर करायचा आहे आणि मार्केटिंग साठी तुम्हाला लोन मिळणार आहे. मित्रांनो, मी 3 गोष्टी सांगितल्या होत्या. जस्ट अ मिनिट, तुम्हाला लिंक फक्त मी कॉपी करतो. ज्यांना वाटतं की मला हा कोर्स पाहिजे आहे, मला पार्टिसिपेट व्हायचं आहे, तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअर वर जाऊन जे लिंक दिलेले आहे मी तुम्हाला आता, त्याच्यावरती पेमेंट करा. डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये डेली नवीन 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 व्हिडिओ येत राहतील, किंवा कधी 2 दिवसाला येतील, 3 दिवसाला येतील. लाईफ टाईम तुम्हाला ऍक्सेस आहे त्याचा. तुम्ही एकदा ऑनलाईन आहात, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला, तुम्ही त्याला डाउनलोड सुद्धा करून घेऊ शकता. फक्त ऍपमध्ये, ऍपच्या बाहेर तुम्हाला काढता येत नाही त्याला. तुम्ही ऑफलाईन असाल तरी ते डाउनलोड केलेले व्हिडिओ तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. अशा प्रकारे त्यामध्ये सुविधा केलेली आहे. आणि मी सांगितलं की एक तर तुम्ही तिथे जाऊन करा, किंवा या अकाउंट वरती तुम्ही पेमेंट जमा करा, तो स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला त्याच्या त्या कोर्स मध्ये ऍड केले जाईल. दोन्ही ऑप्शन तुमच्या समोर आहेत. फक्त मित्रांनो, 3 टेक्निक्स मी जे सांगितल्या त्या लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, तुमचा बिझनेस सिस्टीम कसं, सिस्टीमनुसार कसं चालेल ते पहा. आणि जसं मी सांगितलं की दत्तक योजना, व्यवसाय दत्तक योजना, काही लोकांना सर आम्हाला फास्ट पुढे जायचं असं वाटत असेल तर व्यवसाय दत्तक योजनेबद्दलची माहिती घ्या. 5 वर्ष आम्ही तुम्हाला कोचिंग देतो, 1 वर्ष ट्रेनिंग असतं, 4 वर्ष सपोर्ट असतो. आणि प्रत्येक मंगळवारी सकाळी 7 ते 9 या वेळामध्ये ऑनलाईन ट्रेनिंग असतात, प्रत्येक मंगळवारी व्यवसाय दत्तक योजनेमध्ये. आणि त्यात एकदम छान आहे, शिका, व्यवसाय वाढवा, आणि मग तुम्ही फाउंडेशनला मदत करा. येस, तर अशा 2 गोष्टी फाउंडेशन चालवते, ज्यापैकी एक मी तुम्हाला सांगितलं व्यवसाय दत्तक योजना, दुसरा आनंदी उद्योजक. तर मित्रांनो, 3 टेक्निक कायम लक्षात ठेवा. या कोरोनाच्या संकटातून बाहेर येत असेल तर बिझनेस सिस्टीम नुसार करा. उद्या तुम्हाला जरी कोरोना झाला, तुम्ही जरी हॉस्पिटल ऍडमिट असाल, तर सिस्टीमनुसार तुमचा बिझनेस चालला पाहिजे, तुम्हाला पैसा आला पाहिजे. येस, दुसरी गोष्ट, लोक खरंच डोक्यावरती ओव्हरहेड्स घेऊ नका, विनाकारण लोकांना सॅलरी देत बसू नका. बिझनेसमॅन अँगल मी तुम्हाला सांगतोय, काही नोकरदार असतील तर ते कदाचित आम्हाला शिव्या देतील की काय सर आमच्या पोटावरती का तुम्ही लात मारता. पण ज्याने त्याने उठायचं आणि बिझनेसमॅन लोकांनाच कापायचं हे पॉसिबल नाहीये, हे होऊ देणार नाहीये आम्ही. मी सांगितलं मी तुमचा आहे, मी बिझनेसमॅन लोकांसाठी काम करतो. मुख्यमंत्री साहेब बोलतायत कामगारांचा पगार द्या, द्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण आमचे बिझनेस चालू करा. बिझनेस बंद आहेत, कामगारांचा पगार आम्ही नाही देऊ शकत, स्पष्ट बोलतोय मी. माझ्या मताशी सहमत आहात का सगळे व्यावसायिक आहात? तुमचे व्यवसाय बंद आहेत आणि तुम्ही व्यावसायिक, तुमचे व्यवसाय बंद आहेत, तुम्ही तुमच्या कामगारांना खरंच सॅलरी देऊ शकता का? नाही देऊ शकत. रोखठोक बोलणं गरजेचं आहे. त्यामुळे मी सांगतो त्याच कामगारांना सॅलरी द्यायची जे कामगार काम करतात. बिझनेस ऑनलाईन घेऊन जा. विशाल बारबर, आय थिंक मी तुम्हाला बोललो होतो, ऑनलाईन ऍप बनवा, ऍपवरती तुमच्या सर्व गोष्टी टाका. त्या कामगारांना सांगायचं, दिवसभर बसायचं, फक्त याच्या लिंक शेअर करत बसायच्या. जो कोणी विकला जाईल मला त्यातला तुला हात. माझ्याकडे गेल्या वर्षी एक आपल्या दत्तक योजनेमध्ये आहेत, 1 पर्सन 70,000 रुपये रेंट होत त्यांच्या ऑफिसला, कापड दुकान, त्याच्या दुकानचं भाडं 70,000 रुपये होत. ते माझ्याकडे आले, 1 महिन्यात त्या 70,000 त्यांचं रेंट 0 वरती आणलं होतं. एवढं छान प्रकारे त्यांना दुकानाची विभागणी करायला लावली. आणि जे कामगार तिथं त्यांच्याकडून पगार घेत होते तेच कामगार त्यांना परत रेंट द्यायला लागले, कारण त्या कामगारांना सर्व एक एक कोपरा देऊन टाकला होता, हे तुझं, हे तुझं, हे तुझं. आणि ह्याच्यामध्ये हा माल आहे, हा विकायचा, त्यातून आलेला पैसा तुझा, किंवा तुला माल भरायचा आहे तू भर तिथं विक, फक्त त्या जागेचं मला 5,000-10,000 रुपये रेंट द्यायचं, पगार तुझे तू बघायचे, तू मिळेल तो प्रॉफिट तुला. आणि अशा प्रकारे सर्व कोपरे सगळ्यांना देऊन टाकले, एक कोपरा फक्त स्वतःजवळ ठेवला.
आणि 70,000 रुपये रेंट होतं. 70,000 रुपये रेंट हेच लोक भरायचे. त्या कोपऱ्यामध्ये स्वतःचा बिझनेस चालू होता आणि हे दुकान पुण्यातल्या तुळशीबागेमध्ये होतं, हे मी सांगतोय तुम्हाला. आणि त्या माणसानं मग हे सगळं सेट केलं, सर्वांकडून पैसे यायला लागले, दुसरं होलसेलचं दुकान सुरू केलं. व्यवसाय करणं खरंच सोपं आहे. कोणीतरी सांगितलं होतं की पैसा लागतो. ओके, अक्षय मेहता, मी ते सांगतोय कपड्यासाठी तुम्ही कुठे काम करता ह्याच्यावरती वेगवेगळ्या टेक्निक्स असतात. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन की या दोन गोष्टी माहीत करून घ्या. एक तर आनंदी उद्योजक, सेकंड गोष्ट तुमची दत्तक योजना. तुमचा बिझनेस कोणता आहे त्यानुसार काम करा तुम्ही. तुम्हाला मार्केटिंग करायचं, आम्ही तुम्हाला पैसा द्यायला तयार आहे. सेकंड, लोकांचे व्यवस्थापन, जे कामाचे लोक आहेत त्यांना ठेवा, बाकीचे काढून टाका. तिसरं पैशाचं व्यवस्थापन. खरंच सांगतो, इथून कुठंतरी कर्ज घेऊन फार मोठं काहीतरी करण्याचा विचार करू नका. आहे त्या पैशामध्ये काय करता येईल ते काम करा. जिम साठी भरपूर काय विना मॅम, विना राजूरकर, 100% तुमची जिम सुद्धा ऑनलाईन तुम्हाला चालवता येऊ शकते. माझ्याकडे असे काय ट्रेनर आहेत जे दररोज सकाळी, कोणी सांगितलं की तिथं जाऊन एक्सरसाइज करायचे, तिथं फक्त तुम्ही वेट ट्रेनिंग घेणार आहात, पण इतर जे स्ट्रेंथ वाढवण्यासाठी ज्या ट्रेनिंग आहेत ह्या ट्रेनिंग तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. त्या जिमच्या मेंबरशिप मध्ये त्या लोकांना काही ना काही तुम्ही देऊ शकता, प्लस त्यांच्याकडून आणखीन लोक वाढवू शकता. आणि आज कित्येक लोकांना आज पोट वाढणं, मानेचे प्रॉब्लेम हे सुरू झालेले आहेत. अशा लोकांना तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग द्या. माझा एक मित्र आहे, ऑनलाईन डेली सकाळी 6:30 वाजल्यापासून सकाळी बॅचेस असतात, 10 पर्यंत अर्ध्या तासाची बॅच असते. कोणाला 2,000 फी आहे, कोणाला 4,000 फी आहे एका स्टुडंटला. एका बॅचला 10 विद्यार्थी जरी असतील आणि 2,000 रुपये फी असेल तर एका बॅचचे 20,000. 7 ते 8 बॅच दररोज चालू आहेत. मॅडम, प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत, मी सांगितलं आधीच. दत्तक योजना आणि हे तुम्ही जॉईन करा, तुम्हाला सगळे त्यामध्ये सापडतील. तिथे कोण सांगतो, सिद्धार्थ सर सांगतायत की सर आम्ही ऑलरेडी ओव्हरहेड डोक्यावर घेतले, त्यातून बाहेर पडून माझा व्यवसाय कसा वाढवायचा. सर तुम्हाला एकच सांगेन, दत्तक योजना तुम्हाला बाहेर काढू शकते. अक्षय मेहता, मी सांगितलं तुम्हाला की तुमचा मार्केटिंग करायचं आहे, तुम्ही आमच्याकडे या. फक्त तुम्ही काय मार्केटिंग करणार ते सांगा. विना मॅम, लोन आहे सर आणि जिम रेंटेड आहे. तुम्हाला गव्हर्नमेंटची मदत घ्यावी लागेल. आणि तुम्हाला सर्वांना सांगेन, हा कोर्स जॉईन करा. आणि हा फक्त आता ह्या लॉकडाऊन साठी 1,500 रुपये फी मध्ये आहे मेंबरशिप. पुढे तुम्हाला ह्याचे किती पैसे भरावे लागतील मी आता सांगू शकत नाही. जिम वरती लोन आहे, ठीक आहे. काही गोष्टी आहेत, कित्येक लोकांचं ह्या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा लोन जे ज्यांच्यावरती होतं ते माफ झालेलं आहे. त्याची एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस फक्त माहीत करून घ्या. अक्षय मेहता, तुम्ही कॉल करा, मी तुम्हाला सांगेन तुम्ही कोणत्या योजनेमध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. मी सांगेन की दत्तक योजना हा वेगळा पार्ट आहे. आनंद उद्योजकला जॉईन झाला तुम्हाला बँकेकडून लोनही मिळणार आहे. पण लोन शिवाय जर बिझनेस वाढवायचा असेल तुमचा तर दत्तक योजना एकदम बेस्ट ऑप्शन आहे. पण दोन्ही गोष्टीमध्ये तुम्ही या. हे आनंदी उद्योजक आधी मेंबर बना तुम्ही, 1,500 मध्ये मेंबरशिप मिळते. आणि जर तुम्ही ऍप वरती जर गेला तर तिथे ऑलरेडी तुम्हाला दिसतंय की 35,000 रुपये फी आहे. सध्या डिस्काउंट मध्ये तुम्हाला 1,500 मिळते. यस, ज्या लोकांना दत्तक योजनेबद्दल इंटरेस्ट आहे त्या लोकांसाठी सांगेन. काही लोक मला विचारतायत की दत्तक योजना काय आहे, की तुमच्या व्यवसायाची जबाबदारी आम्ही घेतोय, ज्यामध्ये तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी लागणाऱ्या मार्केटिंग टेक्निक, ज्या 346 टेक्निक, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. 346 त्या गोष्टी आहेत, त्या तुमच्याकडून करून घेतल्या जातात, त्याचा फॉलोअप घेतला जातो. एक को ट्रेनर तुमच्या बरोबर राहतो. आणि याची पूर्ण फी किती असते, मी सांगितलं वर्षभर ट्रेनिंग आहे, पुढचे 4 वर्ष सपोर्ट आहे. पण तिथे एकच गोष्ट आहे, शिका कमवान मग आम्हाला द्या. त्यामध्ये पहिला ऑप्शन असतो की तुम्ही शिका आणि तुमच्या बिझनेसचा जो काय प्रॉफिट होतो त्याच्या 5% प्रॉफिट फाउंडेशनला द्या. पण त्यामध्ये तुमच्या बिझनेसवरती कंट्रोल आमचं राहतं, ते बऱ्याच लोकांना आवडत नाही. मग लोक म्हणले काहीतरी लमसम अमाऊंट ठेवूयात. मग आम्ही जेव्हा पहिले दत्तक योजनेमध्ये आम्ही काय काय देतो ह्याची जर मार्केट प्राइस काढतो 30 लाख रुपयाच्या आसपास आहे. मग लोकांनीच आम्हाला सजेस्ट केलं की सर एक काम करा, तुम्ही 1,60,000 रुपये घेत चला. ओके ठीक आहे, पण तरीही काही लोकांकडे 60,000 नसतात. मग आम्ही तर विचार केला की ज्यांच्याकडे असते त्यांनी 1 टाइम द्या, ज्यांच्याकडे नसते त्यांनी 5,000 आणि 12 महिने द्या, आणि ज्यांना तेही शक्य नाही त्यांनी महिन्याला 1,000 रुपये याप्रमाणे 5 वर्ष द्या. म्हणजे काय, शिका कमवा आणि मग आम्हाला द्या. आज तुम्ही 1 महिना शिकलात. आज गौरी मॅम समोर दिसतात मला, दत्तक योजनेच्याच मेंबर आहेत नाशिक मधून. बरेचसे लोक आहेत, गौरी कुलकर्णी आहेत. मला जर लिस्ट पाहिली तर लक्षात येऊन जाईल की त्या दत्तक योजनेमधले किती लोक आहेत. आणि गौरी मॅमने एकच गोष्ट केली होती की त्यांचे एक क्लायंट पैसा द्यायला तयार होतो त्यांना,
समथिंग काहीतरी 40,000 रुपये बिल अडकलेलं होतं आणि तो द्यायला तयार नव्हतो. बोलतो की तुमचं तुम्ही काम केलेलं नाही, मी कसं देऊ तुम्हाला. आणि जेव्हा त्यांनी कॉल केला तेव्हा आमच्या कोर्ट रनरने त्यांना अशा काही टेक्निक सांगितल्या, त्या टेक्निक त्यांनी बरोबर वापरल्या आणि त्या क्लायंटने सर्व पैसे देऊन टाकले. असे कित्येक लोक आहेत की ज्या लोकांचा ग्रोथ झाली. दुसरे एक आहेत पुण्यामधूनच मारणे, प्रचंड लॉस मध्ये चाललेले. वार्षिक 8 ते 8.5 लाख रुपये त्यांचं रेंट होतं. जेव्हा त्यांचं फॅक्टरीचा पूर्ण स्टडी केला, त्यांना सांगितलं की आणि त्यांना हा 1,56,00,000 कर्ज मंजूर झालेलं होतं त्यांचं बँक. त्यांना कर्ज घेण्यापासून थांबवलं, आम्ही कर्ज घ्यायचं नाही म्हणून सांगितलं आहे. त्या पैशावरती त्यांनी काम सुरू केलं. त्यांनी फक्त ती जागा बदलली, जिथं 8.5 लाख रुपये रेंट होतं, तर दुसऱ्या जागेचं फक्त 3.5 लाख रुपये रेंट आहे. रेंट कमी झालं आणि 4 महिने मी सांगेल त्याप्रमाणे काम केलं. 4थ्या महिन्यानंतर त्यांना मागच्या वर्षी ऐन लॉकडाऊनच्या काळामध्ये पहिली ऑर्डर 7 कोटीची ऑर्डर होते आणि त्यानंतर दुसरी ऑर्डर पुन्हा 7 कोटीची जयपूर एमआयडीसी मधून आहे. ज्या माणसाला स्वतःची एम्प्लॉयची सॅलरी देण्यासाठी हातातली अंगठी मोडायला लागली होती. फक्त तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. सगळ्या टेक्निक तुम्हाला दत्तक योजनेमध्ये सांगितलं जातात. दत्तक योजनेमध्ये असणारे लोक डायरेक्टली माझ्याशी सुद्धा बोलू शकतात. आणि ह्या आनंदी उद्योजक मध्ये माझे तर प्रोग्राम आहेच आहेत, पण इतर असे भरपूर ट्रेनर आहेत जे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. तर मित्रांनो, दोन्हीपैकी कुठल्याही कोर्समध्ये तुम्हाला पार्टिसिपेट होऊ शकता. यस, तुम्ही दोन्ही प्रकारे पेमेंट करू शकता. एकतर अकाउंटला करू शकता किंवा जे तुम्हाला लिंक मी पाठवलेले आहे, पुन्हा एकदा मी चॅट बॉक्स मध्ये लिंक पाठवलेले आहे, या लिंक वरून तुम्ही जाऊन करू शकता. प्ले स्टोअरवरून तुम्हाला लगेच ऍप तो डाउनलोड होईल आणि तिथं पेमेंट केल्याबरोबर तुम्हाला तो कोर्स दिसायला चालू होईल. यस, आज एक व्हिडिओ दिसेल, उद्यापासून पुढचे व्हिडिओ दिसायला चालू होतील. आज फक्त एकच व्हिडिओ दिसेल त्याच्यावरती आणि उद्यापासून मग पुढचे व्हिडिओ ओपन व्हायला लागतात. येस, कोणाच्या काही शंका असतील तर मला विचारू शकता. इथं काही प्रश्न आहेत, ते प्रश्न मी अगोदर पाहून घेतो.